नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला पुन्हा आपली भेट झाली शेवटी. विदर्भ आयस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आज आपण थोड्या वेगळ्या विषयावरती बोलायला आलेलो आहे. आता तर मागचा तर व्हिडिओ तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, ह्या सर्व तुमच्या कमेंट आहेत, तुम्हाला ट्रिक खूप जास्त आवडल्यात आणि तुमची डिमांड आहे की परत परत ह्या ट्रिक्स असायला पाहिजे सगळ्याच विषयाच्या. आम्हाला सगळ्या विषयाच्या म्हणजे आपल्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सगळ्यांच्या पाहिजे आम्हाला एक एक करून. तर येत राहतील ते, त्याची काही काळजी करू नका, तुमचा एक एक येत राहतील. फक्त हा आज जे मी व्हिडिओ आणलेला आहे थोडासा वेगळा व्हिडिओ आहे. थोडासा एक कॉमन प्रश्न असतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, थोडंसं विज्ञानाविषयी अप्रोच कसा डेव्हलप करायचा असतो आणि कशाप्रकारे अभ्यास करायचा असतो, विज्ञानाची भीती वाटते, तर त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत एकदम जनरल. आणि त्यासाठी एक एक्झाम्पल पण मी घेऊन आलो, तुम्हाला आवडेल ते. मी लाईव्हमध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करून दाखवतो की कशाप्रकारे आपला अप्रोच असला पाहिजे. सर्वात पहिले तर धन्यवाद, तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स होता, तुमची डिमांड पण होती मोठ्या प्रमाणामध्ये की आम्हाला अशाच प्रकारचे एखादी कोर्स वगैरे चालेल. तर विद्यार्थ्यांचे कॉल वगैरे येत होते अकॅडमीमध्ये. तर पहा, आपण काय करणार आहोत की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याचे सेपरेट वेगवेगळे आपण बनवणार, ट्रिक्सचे व्हिडिओ बनवणार, आपले कोर्स बनवणार छोटे छोटे. तुम्हाला तिन्ही पण तुम्ही घेऊ शकता आणि एक एक पण घेऊ शकता. आता काही काहींचं असं असतं की बायोलॉजी खूप जास्त कठीण जाते त्यांना पाठ करायला, तर मग फक्त बायोलॉजीच महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी, म्हणजे पाठ करण्यासाठी. बाकीचं ठीक आहे, मग त्या ते फक्त बायोलॉजीचं घेऊ शकतात. कोणाकोणाला केमिस्ट्री जास्त हार्ड जाते तर ते फक्त केमिस्ट्रीचा घेऊ शकतात. जर का तिन्ही घ्यायचे असेल तर तिन्ही पण घेऊ शकाल. आता काही दिवसानंतर येणार ते, सध्या तर नाही आहे, 10-15 दिवसानंतर ते कोर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर पहा, आज आपण थोडं डिस्कस करणार आहोत, पण त्याआधी एक सर्वात महत्त्वाचं अनाउन्समेंट अशी आहे इथे की ती म्हणजे आता जून महिन्यामध्ये जी परीक्षा होणार आहे कंबाईनची, तर त्यासाठी मुलांना गायडन्स पाहिजे आहेत. तर अशाच प्रकारचा गायडन्स एक नवीन इनिशिएटिव्ह आपण लॉन्च केलेला आहे आपल्या विदर्भ आयस अकॅडमीमध्ये, तर तो म्हणजे सारथी. आता याबद्दल तुम्ही व्हिडिओ पण पाहिलेला असणार आपल्या यूट्यूबवरती की सारथी म्हणजे असं की 1-to-1 इंटरॅक्शन पण होणार, म्हणजे एक प्रकारे मेंटरशिप होणार त्याच्यामध्ये. तुम्ही तुमचे प्रश्न, तुम्हाला काय जातात, प्रॉब्लेम जातात का, अभ्यास करताना काही प्रॉब्लेम जातो का, तर ते सगळेच्या सगळे डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर पाहायला मिळणारच. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की त्याच्यामध्ये मी सायन्स विषयी गाईड करणार आहोत तुम्हाला, ठीक आहे. ज्या प्रकारे मी इथे तुम्हाला ट्रिक्स वगैरे सांगतो तिथे पण सांगणारच, नक्की सांगणार सगळीचकडे, जिथे जिथे मी असणार तिथे ट्रिक्स सांगणार तुम्हाला. भरपूर ट्रिक्स आहेत आपल्याकडे आणि पुढे पण येत राहणार व्हिडिओ. तर ती सारथी नावाची बॅच आहे, तर त्याविषयी तुम्हाला हे दाखवायचं आहे, हे म्हणजे हे आपली असणार पुढे, ही आहे सारथी बॅच. याच्यामध्ये सगळे जे तुमचे फेवरेट टीचर आहेत, आपल्या पवन सर आहेत, त्याच्यानंतर सुप्रिया मॅडम आहेत, आता हे सगळे तुमचे सगळे फेवरेट टीचर आहेत, तर तुम्हाला प्रत्येक विषयाचे ते गाईड करतील, ठीक आहे. मेंटरशिप प्रोग्राम आहे हा, तर तुम्हाला जर का पाहिजे असेल तुम्ही एन्क्वायरी करू शकता, ठीक आहे. आणि हा आपल्या 15 मार्च पासून लॉन्च होत आहे, ठीक आहे. बघा, तर आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ. सर्वात पहिला मुद्दा असा आहे आपला की एक बेसिक प्रश्न कोणता. एक कमेंट तर मी अशी पण वाचली होती की सर हे जे प्रश्न आहेत काही काही हे तर ठीक आहे, ट्रिक्सने सॉल्व्ह होऊन जातील, परंतु पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करणं पॉसिबल नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे की सगळे प्रश्न ट्रिक्सने सॉल्व्ह करायचे असते तर अभ्यास कशाला केला असता आपण, तर पूर्णच्या पूर्ण तर प्रश्न सॉल्व्ह होत नाही. मात्र एक कमेंट अशी होती की सर म्हणे आजकाल जे प्रश्न आहेत ना 2021-22-23 हे म्हणजे एकदम हाय लेवलचे विचारतात, म्हणजे ते MBBS लेवलचेच विचारतात, म्हणजे त्यांना डॉक्टरच बनवायचं आपल्याला काय असं वाटते आपलं कधी कधी, असे कमेंट पण आलेले होते. तर बघा, अप्रोच पाहिजे असतो आपल्याला, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. अशा प्रकारचे काही काही हे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला म्हणता ना की खूपच जास्त कठीण असतात, ते खूपच जास्त कठीण असतात, वाचता सुद्धा येत नाही, तर अशा प्रकारचे प्रश्न हे प्रत्येकच विषयामध्ये असतात. फक्त आपल्याला सायन्सचं दिसून का बरं येते, कारण मेजॉरिटी जनतांना सायन्सला भीते. असे प्रश्न काही इतिहासामध्ये येत नाही का, किंवा अर्थशास्त्रामध्ये येत नाही का? अर्थशास्त्रामधले पण असे काही प्रश्न असतात की सॉल्व्हच करता येत नाही, ते कोणालाच जमत नाही. इतिहासामधले पण काही असे प्रश्न असतात नाही जमत कोणाला, म्हणजे मिडावल किंवा एन्शियंट मिडावल हा जो इतिहास आहे आपला, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत, याच्यामधले काही काही असे प्रश्न असतात की नाही जमत कोणाला, तरी पण आपण बोंबलत बसतो का? नाही. सायन्ससाठी का बरं बोंबलतो? कारण सायन्सनं आधीपासूनच आपली मनामध्ये भीती आहे. सगळ्यांनी आपल्या मनामध्ये भीती टाकून दिली की खूपच जास्त कठीण असतं, परंतु सायन्स तुम्ही लिस्टमध्ये आहे की नाही आहे ठरवणारा विषय आहे. सायन्सचा जर का तुम्ही अभ्यास केला नाही तर झालं, तुम्ही या कॉम्पिटिशनमधूनच स्किप होऊन जाणार. कारण बाकी विषयाचा अभ्यास जवळपास सगळेजण करतात, इतिहास, अर्थशास्त्र, नागरिक आपलं त्याच्यानंतर भूगोल आणि आपलं राहिला कोणता पॉलिटी राज्यशास्त्र, हे चार विषयाचा अभ्यास तर सगळेजण करत असतात, परंतु फरक कुठे पडतो? आपल्या सायन्समध्ये. सायन्समध्ये 20 प्रश्न येतात, 6 सोपी गोष्ट नाही आहे. 20 म्हणजे राज्यसेवेमध्ये जर का मी गोष्ट केली, राज्यसेवेची 20 प्रश्न येतात सायन्समध्ये, तर 20 × 2=40 मार्क्स म्हणजे खूप जास्त होते. आणि कट ऑफ किती लागला मागच्या वर्षीचाच भान तुम्ही, मागच्या वर्षीचा 2023 राज्यसेवा 2023 पाहिजेत आपल्याला,
म्हणजे 100 प्रश्नापैकी आपले जर का 55 प्रश्न जर का बरोबर असले तर होऊन जाते. 20 प्रश्नापैकी सायन्सचे 20 प्रश्न असतात, त्याच्या 100 पैकी सायन्सचे 20 प्रश्न असतात. किती पाहिजे? 10-12 प्रश्न तर पाहिजे आपल्याला सॉल्व. 10-12 प्रश्नची उत्तरं बरोबर येणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे. तुमचा आर्ट बॅकग्राऊंड असू द्या की कॉमर्स बॅकग्राऊंड असू द्या, हे सुद्धा पॉसिबल आहे. मी तुम्हाला आज लाईव्हमध्ये तुम्हाला 2023 पेपर सॉल्व्ह करून दाखवतो. असं म्हणतात की 2023 आतापर्यंतचा सायन्स विषयी म्हणतो मी की आतापर्यंतचा सर्वात हार्ड पेपर होता सायन्ससाठी, बाकी विषयाचं नाही. खूप जास्त कठीण कठीण प्रश्न विचारले होते, परंतु आपल्या लक्षाने नेहमी कठीणकडेच जाते, सोपेकडे जात नाही. म्हणजे असं आहे की जसं असताना तुम्ही पण ऐकलं असतात की एक ग्लास असतो, हा ग्लास अर्धा भरलेला असतो. मग तुमचा अप्रोच, दोन प्रकारचे अप्रोच असतात, एक पॉझिटिव्ह अप्रोच एक निगेटिव्ह अप्रोच. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे काय? तो असा असतो की अर्धा ग्लास भरलेला आहे असा पाहणारा असतो. दुसरा कोण असतो की अर्धा ग्लास रिकामा आहे. रिकाम्याकडे कशाला पाहता तुम्ही? अर्धा ग्लास भरलेला आहे ना, त्याच्याकडे पण पाहणार. जे हातात आहे, जे मार्क्स हातात आहे, जे सोपे आहेत प्रश्न, तर त्याच्याकडे लक्ष द्या. आपण काय करतो, कठीण कठीण प्रश्नांना पाहतो, आपल्याला वाटते की सगळेच प्रश्न असे कठीण विचारतात. मग आपल्याकडून सोपे पण प्रश्न सॉल्व्ह होत नाही, हिंमतच होत नाही पुस्तक उघडायची सायन्सची. त्याच्यामुळे अप्रोच बदला. जे आपली आयोग जो आहे MPSC, त्याला सुद्धा अपेक्षा नाही आहे, त्यालासुद्धा अपेक्षा नाही आहे की तुमच्याकडून 20 विषयी प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे सायन्सचे. त्यांना काय पाहिजे? मॅनेजर पाहिजे. मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. तुम्हाला कोणता प्रश्न तुम्ही पहिले उचलता, कठीण प्रश्नांना कशा प्रकारे तुम्ही बाजूला करता, आणि सोपे प्रश्न म्हणजे लो हँगिंग फ्रूट जे बनतो ना आपण, झाडाला जे जवळ लागलेले आहेत ते पहिले तोडायचे. कशाला झाडावरती चढायचं वरचे तोडण्यासाठी? पहिले खालीच पिकलेले आहेत ना तेच तोडा ना तुम्ही. जे प्रश्न सोपी असतात ते निवडता आले पाहिजे योग्य वेळेवरती. लॉजिक लावता आलं पाहिजे. आपलं डोकं किती शांत ठेवता तुम्ही त्याच्यावरती अवलंबून असते. तुम्ही सिली मिस्टेक किती कमी करता त्याच्यावरती अवलंबून असते की तुम्ही लिस्टमध्ये येणार की नाही येणार. आता तुम्हाला मी काय करतो, 2023 प्रश्न जो पेपर आहे तो सॉल्व्ह करून दाखवतो. कठीण वाटते आपल्याला, परंतु कशाप्रकारे आपण कमीत कमी 12-13 प्रश्न तरी बरोबर आणू शकतो. 12-13 प्रश्न म्हणजे खूप जास्त होऊन जाते. 12-13 उदाहरणासाठी आपण 12 करू ना, 12 पकडू आपण. नाही म्हणजे मी आता स्वतःला काय समजतो, मी आर्ट कॉमर्स बॅकग्राऊंडचा समजतो. मी एकदम बेसिक लेवलचा अभ्यास केलेला, सायन्सचा काही डिटेलमध्ये केलेला नाही आहे. जे बाकीचे पुस्तकं वाचतात, जे बाकीचे विद्यार्थी पुस्तकं वाचतात, तेच पुस्तकं मी वाचलं असं मी कन्सिडर करतो. आणि अशा प्रकारे मी पेपर सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात, 12 × 2 = 24 मार्क्स. 24 मार्क्स म्हणजे किती होऊन जातात ते? जास्तीत जास्त पोरं हे 90 ते 100 याच रेंजमध्ये अडतात, आणि कट ऑफ लागतो 105, 110, 103 याच्या जवळपास लागतो. बस काहीतरी 5 ते 10 मार्क्सची लीड पाहिजे असते आपल्याला. तुम्ही लिस्टमध्ये येऊन जाता आणि हे मार्क्स देणारे असतात हे सायन्स. तुम्ही जे कोण नाही आहेत, जे सायन्सकडे लक्ष देत नाही, तर तेच होऊ शकतात. म्हणजे त्यांच्याकडूनच अशी सिली मिस्टेक होते, ठीक आहे. तुम्हाला मी हे करून दाखवतो, तुम्हाला एक पेपर सॉल्व्ह करून दाखवतो. आपला पेपर आहे 2023 बघा, हा एक पेपर आहे. हा पेपर आहे 2023 हा मला वाटते सेट ए आहे, ठीक आहे. या सेट ए मध्ये सायन्सचे प्रश्न कुठून सुरू होतात? आपल्या 36 पासून. बघा पहिला प्रश्न आहे, 36 प्रश्न आहे, इथून सायन्सचे प्रश्न सुरू होतात. आता आणखी एक आहे गोष्ट की यावर्षी 2023, आता हा आपण 2023 बद्दल डिस्कस करता, तर 2023 आता आपल्याला काय माहीत आहे की जे सायन्समध्ये किती 3 असतात, 3 सायन्समध्ये हे जे विज्ञान आहे आपलं विज्ञान, विज्ञानामध्ये 3 असतात. एक असतो जीवशास्त्र, त्याच्यानंतर असतो रसायनशास्त्र, आणि त्याच्यानंतर असतो भौतिकशास्त्र. तर आपल्याला काय माहिती आहे की जीवशास्त्रावरती, बायोलॉजीवरती खूपच जास्त प्रश्न विचारतात. आपण म्हणतो की 50 काय, 20 पैकी 12 तर जीवशास्त्रावरतीच विचारतात, आणि बाकीचे उरले 8-9 प्रश्न जे असतील ते रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि फिजिक्सवरती विचारतात. परंतु 2023 हे वेगळंच झालं. 2023 रसायनशास्त्रावरती 6 प्रश्न विचारले, भौतिकशास्त्र फिजिक्सवरती 6 प्रश्न विचारले, यांचेच टोटल किती झाले? 12. आणि उरलेले 8 प्रश्न हे जीवशास्त्रावरती विचारले. मग आता सांगा बरं, आपण म्हणू शकतो का की बायोलॉजीवरती जास्त प्रश्न विचारतात तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती कमी प्रश्न विचारतात? असं नसते. कधी आयोग याच्यावरती जास्त प्रश्न विचारतो तर कधी आयोग याच्यावरती विचारतो. त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीकडे सोबत लक्ष द्यावं लागते, अलग लक्षात. कारण आता हे 2 का बरं डिवाइड केलं मी, कारण जीवशास्त्राचा सिलेबस खूप मोठा आहे. याच्या ह्या दोघांचा जरी मिळवला ना त्याच्यापेक्षा पण जास्त मोठा आहे जीवशास्त्राचा अभ्यास. त्याच्यामुळे साहजिक याच्यावरती प्रश्न तर येणारच, ठीक आहे. तर 2023 याच्यावरती 8 प्रश्न, याच्यावरती 6 प्रश्न, असे 20 प्रश्न आलेले होते. आणि आपण आपलं असं हवाच झालेलं आहे की 2023 प्रश्न पेपर जो होता थोडा कठीण होता, परंतु पाहू आता किती कठीण होता, सॉल्व होतो की नाही. आपल्या साध्या जे साधा अभ्यास केलेल्यांकडून साधा सोपा पेपर आहे तो होतो की नाही तर पहा.
सर्वात पहिले कोणता प्रश्न आहे, एक एक करून मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो की असं मी स्वतःला समजतो की मी आर्ट कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे, एकदम बेसिक बेसिक लेवलचं मला सायन्स येते, ते तेवढंच, जे बाकीचे करतात तेच. मी काय केलेलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे केलेले आहेत फक्त, कारण मला एका माझ्या शिक्षकाने सांगितलं, आता मी स्वतःला स्टुडंट समजतो हा, माझ्या शिक्षकाने सांगितलं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन महत्त्वाचे असतात, तर ते करून जायचे, ते चांगले इन डीप डेप्थमध्ये वाचायचे, चांगल्या प्रकारे वाचायचे, कारण तेच रिपीट होतात भरपूरदा. ठीक आहे, तर अशा अप्रोचने मी जातोय. तर बघा प्रश्न कसा आहे की रिकामी जागा या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली शून्य असतो. म्हणजे काय विचारलेलं आहे की इथे विचारलेलं आहे की निर्णायक तापमान क्रिटिकल टेम्परेचर जागी ज्याची प्रतिरोधकता म्हणजे रेजिस्टन्स, इंग्लिशमध्ये पण खाली दिलेलं आहे की ब्लँक आर दी मटेरियल हूज रेजिस्टिव्हिटी बिकम झिरो बिलो क्रिटिकल टेम्परेचर. हा जो प्रश्न आहे तो आहे करंट इलेक्ट्रिसिटीमधला. करंट इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये आपण कंडक्टर इन्सुलेटर याच्याबद्दल पाहत असतो की कंडक्टर म्हणजे वाहक कशाप्रकारे जे सिल्वर आहे आपला चांदी त्याचप्रकारे ॲल्युमिनियम कॉपर तांबे हे चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिसिटीला वाहून नेऊ शकतात. ठीक आहे, करंटला वाहून घेऊ शकतात. मात्र काही काही कंडक्टर जे आहेत त्यांना आपण सुपर कंडक्टर म्हणतो. सुपर कंडक्टर म्हणजे काय, तर ते कसल्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनला थांबवतच नाही, सगळ्यांना जाऊ देतात. आता नॉर्मली चांदीचा असो की तांब्याचा असो कुठलाही तार असू द्या, तो काही ना काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनला अडवतो, म्हणजे करंटला अडवत असतो, काही ना काही प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये रेझिस्टिव्हिटी असते. परंतु असे पण काही धातू आहेत, जसं फॉर एक्झाम्पल मर्क्युरी, याला जर का तापमान खूप जास्त कमी जर का केलं, एकदम 4 केल्विनमध्ये जर का घेऊन गेलो आपण, तर त्याची रेझिस्टिव्हिटी एकदम शून्य होऊन जाते, तर त्याला आपण क्रिटिकल टेम्परेचर म्हणतो. म्हणजे ज्या ज्या तापमानावरती त्याची रेजिस्टिव्हिटी ही जी रेजिस्टिव्हिटी असते ही शून्य होऊन जाते, एकदम झिरो होऊन जाते, त्या तापमानाला आपण क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणत असतो. तर त्या क्रिटिकल टेम्परेचरवरती तो धातू एक प्रकारे सुपर कंडक्टर बनतो. आतापर्यंत त्याला कंडक्टर म्हणायचो आपण, वाहक म्हणायचो, परंतु आता तो सुपर कंडक्टर झाला, कसल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनला थांबवत नाही, तो सगळ्यांना जाऊ देतो, तर त्याला आपण सुपर कंडक्टर म्हणतो. बेसिक एकदम बेसिक प्रश्न होता, सोप्या लेवलचा प्रश्न होता, जवळपास सगळेजण वाचतात की सुपर कंडक्टर कशाला म्हणतात. ठीक आहे, हा एक प्रश्न इझिली सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे, दुसरा प्रश्न पाहा तुम्ही. हा जो प्रश्न आहे 27 नंबरचा प्रश्न आहे, हा 37 नंबरचा प्रश्न आहे. जर एक हा तर त्याहीपेक्षा सोपी आहे, खूपच जास्त सोपी आहे, आणि हा त्यातल्या त्यात पहिले प्रश्न वाचून घ्या. जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये समरूप ठेवली, म्हणजे काय केलेलं आहे, 2 आरसे आहेत, प्लेन आरसे आहेत, त्या दोघांमधला अँगल किती आहेत म्हणतात 36 डिग्री सेल्सिअस आहे म्हणतात, प्लेन मिरर आहे. तर याच्यामध्ये एक वस्तू ठेवली, फॉर एक्झाम्पल मीच उभं राहिलो, तर या जे आरसे आहेत तर त्याच्यामध्ये किती प्रतिमा तयार होती, अशाच प्रकारचा प्रश्न स्वतः राज्यसेवेने राज्यसेवा 2022 विचारला होता. फक्त तिथे 36 च्या जागी 30 हा अँगल होता, 30 डिग्री दिलेला होता, आता 36 दिलं. ज्यावेळी जर का तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर का केली असते तर हा पण प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह झाला असता. काय आहे, काही नाही, याच्यामध्ये किती प्रतिमा तयार होतील, त्या आरशामध्ये आपल्याला किती प्रतिमा दिसतील, 2 दिसतील का, नाही 2 नसते दिसत, या दोघांमध्ये अँगल किती आहे याच्यावरती अवलंबून असते की त्याच्यामध्ये किती प्रतिमा तयार होतील. तर एक सिंपल असा फॉर्म्युला आहे, कोणता, तर n = म्हणजे n म्हणजे काय, तर किती प्रतिमा तयार होतील, 360 काय डिग्री, 360 डिग्री भागिले a - 1, हा a काय आहे, तर या दोघांमधला अँगल किती किती आहे, याच्या दोघांमधला अँगल बघा बरं, वरती किती आहे 360 आणि खाली किती आहेत 36 - 1, 36 36 किती येतात, हे 10 - 1 किती येतात, उत्तर 9 आलं की नाही, किती सोपी आहे हा प्रश्न, एकदम सोपी कॅटेगरीमध्ये येऊ शक म्हणू शकतो आपण त्याला, उत्तर किती आलं 9. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जशास तसा रिपीट आला, मागच्या वर्षी राज्यसेवा 2022 विचारला, लगेच 2023 पण विचारला, अशाच प्रकारची पुढे पण आहेत, दाखवतो तुम्हाला. म्हणजे 2 प्रश्न आपल्याला इझिली सॉल्व्ह होतात. ठीक आहे, मी इथे लिहून ठेवतो हा किती आपले सॉल्व्ह झालेले आहेत. आपल्याला 20 च्या 20 हे प्रश्नाची उत्तरं नाही पाहिजेत, आपल्याला नॉर्मल, आपल्याला साधा एक नॉर्मल एक विद्यार्थी आहे असं समजून मी तुम्हाला चालतो, एकदम कठीण प्रश्न काही सॉल्व्ह नाही करायचे आपल्याला. बघा 36 नंबरचा आपल्याला आलेला आहे, त्याच्यानंतर 37 हा सुद्धा आलेला आहे. 36 नंबरचं कोणतं होतं, सुपर कंडक्टर मी ते इंग्लिशमध्येच लिहितो, सुपर कंडक्टर बद्दल हा प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, तर ते प्लेन मिररमध्ये किती प्रतिमा तयार झालेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न होता, तो सुद्धा आपल्याला आलेला आहे. त्याच्यानंतरचा बघू, आता 37 झाला, आता येऊ आपण 38 नंबरवरती. आता हा जो प्रश्न आहे तर तो थोडा आयोगाने तिथे मिस्टेक केलेली आहे, त्याच्यामुळे हा कॅन्सल झाला होता प्रश्न, तरी पण हा सोपी कॅटेगरीमध्ये आपण ठेवू शकतो. काय होता हा बघा,
पी अपॉन हा पी 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 म्हणजे काय होत असते पहिले वाचून घेऊ आपण. पी अपॉन हे काय आहे, रो आहे, याला रो म्हणत असतो. रो म्हणजेच काय, आपली डेन्सिटी. याला आपण काय म्हणत असतो, डेन्सिटी. डेन्सिटी मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये डेन्सिटी, मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण, मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, एक मिनिट हा मला पाहू द्या, मराठीमध्ये मला आठवत नाही त्या शब्द कोणता आहे तर, पण याला आपण, याला काय म्हणतो आपण, डेन्सिटी म्हणतो. ठीक आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, जे वस्तुमान असते, वस्तुमान भागिले आकारमान, याला आपण काय म्हणत असतो, डेन्सिटी असं म्हणत असतो. ठीक आहे, घनता, घनता, हां त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, घनता. तर रोल म्हणजे काय, आपली घनता आहे. तर बघा, तर पी अपॉन रो प्लस एच जी, एच म्हणजे काय होते, हाईट, आणि जी म्हणजे काय होत असते तर गुरुत्वाकर्षण त्वरण, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि अधिक काय आहे, हाफ आता इज इक्वल टू स्थिरांक, इथे काय म्हणलेलं, स्थिरांक. तर हे गणितीय विधान रिकामी जागा या नावाने ओळखले जाते. पहिलं ऑप्शन आहे सातत्य समीकरण, बर्नौलीचे समीकरण आहे, पास्कलचा नियम आहे, की युलरचा नियम आहे, यापैकी आपल्याला निवडायचं आहे. आता हा जो आहे हा कधीच वाचलेला नसतो आपण, कधीच वाचलेला नाही, तरी पण मी तुम्हाला काय म्हटलं की हा पॉसिबल आहे. कारण काय आहे, बर्नौली प्रिन्सिपल, बर्नौली प्रिन्सिपल हा ज्यावेळेस, आता फिजिक्समध्ये एक चॅप्टर आहे, फिजिक्समध्ये दाब नावाचा चॅप्टर आहे, दाब. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रेशर म्हणतो. याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, राज्यसेवा, स्पेसिफिकली राज्यसेवाने, कॅपलरी वगैरे ॲक्शन वगैरे जे आपण कॅपलरी ट्यूब किंवा सर्फेस टेन्शन वगैरे हे याच्यामध्ये येते. तर याच्यामध्येच ना हा एक टॉपिक होता बर्नौली प्रिन्सिपलचा. बर्नौली प्रिन्सिपल काय सांगते, की आपण जर का एखाद्या तरल पदार्थ आहे, कोणताही असू द्या तरल पदार्थ, पाणी पण एक तरल आहे, हवासुद्धा एक तरल आहे, तर त्याची जर का आपण वेग जर का वाढवला तर आपोआप तिथे लो प्रेशर तयार होते. आता कसं तुम्हाला करून दाखवतो मी. आता हा काय आहे, माझ्याजवळ एक पान आहे, हे बघा, हे बघा, हे पान आहे. आता असं आहे की या पानाला मी असं ठेवतो, आता या वर खाली काय आहे, हवा आहे याच्या. आता बर्नौली काय म्हणतो, की जर का या हवा म्हणजे फ्लुइड आहे, हे तरल आहे, या तरल पदार्थाची जर का मी वेलोसिटी वाढवली, म्हणजे जर का मी फूक मारली, फूक मारून काय होऊन जाईल, या जी बाजूची हवा आहे, म्हणजे समोरची जी हवा आहे, तर तिची जो वेग आहे तो वेग वाढणार. तर बर्नौली काय म्हणतो, जर का वेग वाढला तर तिथे लो प्रेशर तयार होते. लो प्रेशर जर का तयार झालं तर मग काय होणार, हा माझा काय आहे, पान आहे. ठीक आहे, माझं पान आहे, असं असं वाकलेलं आहे खाली, असं वाकलेलं आहे खाली. ठीक आहे, आता जर का मी इथून जर का फूक मारली, हवा फूक मारली, तर काय होणार, इथे लो प्रेशर तयार होणार, तुलनेने वरती आणि खाली हाय प्रेशर असणार. आणि आपल्याला माहीत असते की जो वारा असतो तर तो हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे, उच्च दाबाकडून कमी दाबाकडे जात असतो. म्हणजे हे हवा काय होणार, हे अशी वर ढकलल्या जाणार. अशी वर जात असताना ती काय करणार, आपल्या पानाला सुद्धा वर घेऊन जाणार. खरंच पॉसिबल आहे का, तर पहा मी तुम्हाला करून दाखवतो. बघा, मी याला फूक मारत नाही, फक्त वरच्या हवेला फूक मारतो, तरी पण हे पान वर उचलला जाईल. पहा, उचललं की नाही, म्हणजे हे बर्नौली प्रिन्सिपल आहे. यालाच काय म्हणतो आपण, बर्नौली प्रिन्सिपल, बर्नौलीचा सिद्धांत. या सिद्धांतामध्ये बर्नौली काय म्हणतो, की कोणताही पदार्थ असू द्या, तो तरल असला पाहिजे, तो तरल पदार्थ असला पाहिजे. मी इथे हे लिहितो आणि इकडे एक्सप्लेन करून सांगतो, इकडे एक्सप्लेन करून सांगतो. बघा, कोणताही पदार्थ असू द्या, तो जर का तरल असेल तर काय होतो, तो काय म्हणतो की आता फॉर एक्झाम्पल हे मी पाईप घेतला, या पाईपला मी असे थोडंसं त्याचा आकार कमी केला, म्हणजे साहजिक आहे. बर्नौली काय म्हणतो की या पॉईंटवरती हा एक नंबरचा पॉईंट आहे आणि हा जो आहे तो दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे. इथून ना पाणी जात आहे, म्हणजे एक प्रकारे नळी आहे, नळीमधून पाणी जात आहे. बर्नौली काय म्हणतो की हा पॉईंट असू द्या की हा पॉईंट असू द्या, या पॉईंटवरती या पाण्याचा प्रेशर, त्याचप्रकारे त्याची पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे स्थितिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा काय, स्थितिज ऊर्जा, त्याचबरोबर त्याची कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जा ही काय असते, ह्या तिघांची जर का बेरीज केली हे काय असतो, स्थिर मिळतो आपल्याला, कॉन्स्टंट. हे काय असतो, कॉन्स्टंट असतो. असं कोण म्हणते, बर्नौली म्हणते. मग या पॉईंटवरती असू द्या की या पॉईंटवरती असू द्या. ठीक आहे, आता प्रेशर म्हणजे काय, सरासरी मी इथे देतो. प्रेशर काय आहे, तर हे आहे प्रेशर. ठीक आहे, प्रेशर. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय होत असते, एम जी एच. हे सुद्धा आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये पाहिलं. ठीक आहे, म्हणजे पाहत असतो, पहा एम जी एच, एम जी एच. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय होत असते, तर हाफ एम व्ही स्क्वेअर. हे जे आहे ते आपण एनर्जी नावाचा चॅप्टर असतो फिजिक्समध्ये, एनर्जी ऊर्जा, तर ऊर्जेमध्ये पण आपण पाहत असतो. आता बघा, हे जे मास आहे, आता इथे काय आहे, हा द्रव आहे. ठीक आहे, हे द्रव आहे. ह्या द्रवामध्ये ना आपण मास वगैरे कन्सिडर करत नाही, इथे सरासरी आपण घनता, या द्रव्याची घनता किती आहे तर ते आपण कन्सिडर करत असतो. तर मासच्या जागी मी काय करतो ना, घनता लिहितो इथे, पी प्लस रो. रो म्हणजे काय होत असतं, रो म्हणजे काय होत असतं, मास, मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, फक्त काय करतो मी तिथे घनता घेतो, जी एच प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय, कॉन्स्टंट.
हा काय आहे, कॉन्स्टंट आहे, ठीक आहे ना। अशा प्रकारे आता काय केलेलं आहे यांनी, काहीच नाही केलं। तर हे काय आहे, बर्नौलीचं इक्वेशन आहे, हाच बर्नौलीचं इक्वेशन आहे, मात्र तिथे तर वेगळंच विचारलं। त्यांनी काय केलं, फक्त हा जो रो आहे तर त्याला खाली घेऊन आले, त्याला खाली घेऊन आले, तर घेऊन या खाली, आपण एक खाली घेऊन येऊ। हा काय आहे, पी भागिले रो प्लस जी एच प्लस हा रो खाली गेला, म्हणजे सगळ्यांना काय केलेलं, एक प्रकारे सगळ्यांना रोने जीने रोने डिवाईड केलं। हे बघा, रोने डिवाईड केलं, ह्या रोने डिवाईड केलं, इथे पण काय केलं, रोने डिवाईड केलं, रो रो कटला, हा कटला, हा सुद्धा कटला, आणि इथे अशा प्रकारे जी एच इथे काय उरला, जी एच, आणि इथे काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय, कॉन्स्टंट। आता पहा असं इक्वेशन आहे, थोडीशी मिस्टेक झालेली आहे इथे, थोडीशी इथे काय केलेलं आहे त्यांनी की फक्त हाफच दिलेला आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला, मात्र सॉल्व होतो की नाही आपल्याकडून, प्रश्न सॉल्व होतो नाही का। तर अशा प्रकारे हा सुद्धा प्रश्न सॉल्व होतो, जरी कॅन्सल झाला तरी पण आपल्याकडून सुटू शकतो। म्हणजे मी काय करतो ना, इथे 38 नंबरचा जो आहे, 38 नंबर पण इथे लिहून घेतो, ठीक आहे, म्हणजे 38 नंबरचा सुद्धा आपल्याकडून सुटू शकतो, काय 38 नंबर इथे लिहितो, 38 नंबरचा सुट। हा कशासाठी आहे, बर्नौली नावा, बर्नौली बर्नौली समीकरण, बर्नौली समीकरण याच्यावरती हा प्रश्न विचारलेला होता, ठीक आहे। आता पुढे जाऊया आपण, काही काही प्रश्न आहेत ते आहेच खरंच जास्त टफ आहे, ते सोडावेच लागतात, मी तुम्हाला सांगतो कोणते सोडायचे असतात। मात्र आपलं टार्गेट काय, आपल्याला कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 15, म्हणजे 15 तरी आपली मजल पोचली पाहिजे। कट ऑफ किती, काही जास्त नाही लागत, 150 लागतो का कट ऑफ, नाही लागत 150 वगैरे। आपल्याला काय, पास व्हायचं आहे, ते पास कसं व्हायचं, तिथपर्यंत कसं जायचं, मी ते सांगतो। तो ॲटिट्यूड ठेवायचा की जे आपले नॉर्मल जे विद्यार्थी असतात, ज्यांना कधी सायन्स वगैरे याच्या आधी काय पाहिलेलं नाही आहे, तर मग त्यांनी कसा अप्रोच ठेवायचा, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। आता हा एक प्रश्न बघा, 39 नंबरचा, हा 39 नंबरचा प्रश्न दिसायला मोठा दिसतो परंतु खूप सोपी आहे। ज्यावेळेस आपण केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर पाहतो, केमिस्ट्रीचा, ठीक आहे, केमिस्ट्री रसायनशास्त्र दिली तुम्ही, केमिस्ट्री, केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर आहे ॲटम नावाचा। ॲटम म्हणजे काय, तर अणु। या अणुमध्ये ना सर्वात पहिल्यांदा आपण यांच्या वेगवेगळ्या थेरी पाहत असतो, सिद्धांत पाहत असतो। त्याच्यामध्ये रुदरफोर्ड सर्वात महत्त्वाचा आहे, तो रुदरफोर्ड, रुदरफोर्डने काय केलं होतं, तर गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट केला होता, सुवर्णपत्राचा प्रयोग केला होता। त्या सुवर्णपत्रावरती काय केलं, त्याने अल्फा पार्टिकल त्याने आदळवले होते, अल्फा पार्टिकलचा मारा केला होता। तर अल्फा पार्टिकल सर्वात पहिल्यांदा आपण तिथेच ऐकतो, अल्फा पार्टिकल, अल्फा कणे। तर अल्फा कणाबद्दल याच्या आधी प्रश्न पण आलेला आहे, मग आपलं साहजिक काय कर्तव्य आहे की अल्फा कणा म्हणजे नेमकं काय। ज्यावेळेस आपण रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट आपण अभ्यास करत होतो, तर त्यावेळेस आपण हे पण पाहायला पाहिजे की अल्फा कण म्हणजे नेमकं काय। हे रेडिओ ॲक्टिव्ह, त्याने काय केलं होतं, एक रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलचा वापर केला होता, ज्याच्यामधून अल्फा बीटा गॅमा हे कण बाहेर निघत असतात। हा जो टॉपिक आहे ना, हा रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा येत असतो, फिजिक्समध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये। जसं एक पदार्थ आहे, हा एक पदार्थ आहे, हा किरणोत्सारी आहे, म्हणजे याच्यामधून ना किरण बाहेर निघत असतात। हा जो उदाहरणं कसे आहेत, जसं युरेनियम, युरेनियम हा किरणोत्सार, जसं पोलोनियम असू द्या किंवा भरपूर जास्त भरपूर काही आहेत, थोरियम, थोरियममधून पण किरण बाहेर निघत असतात। कोणती किरण बाहेर निघत असतात, तर अल्फा, त्याच्यानंतर बीटा, त्याच्यानंतर गॅमा, अशा प्रकारचे किरण बाहेर निघत असतात। अल्फा, अल्फा म्हणजे काय, तर दोन प्रोटॉन आणि दोन प्रोटॉन, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, सोबत काय, तर दोन न्यूट्रॉन, असे करून चार पार्टिकलचा गोळा असतो। हा चार पार्टिकलचा गोळा असतो, म्हणून याला आपण सरळ सरळ कधी कधी काय म्हणतो, हिलियमच म्हणून घेतो। हिलियम, हिलियमचा न्यूक्लियस असाच असतो, हिलियम ज्याचा ऑटोमिक नंबर 2 असतो। तर एक प्रकारे हिलियमच ॲटम त्याच्यामधून बाहेर निघाल्यासारखा झालेला आहे। तर आता याच्यावरती प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, याच्यावरती कुठलाच नाही, म्हणून अल्फाला आपण पॉझिटिव्ह पार्टिकल असं म्हणत असतो, ठीक आहे। त्याचप्रकारे बीटा असतो, बीटा म्हणजे काय, बीटा म्हणजे इलेक्ट्रॉनचा बाहेर निघणे, इलेक्ट्रॉन बाहेर निघणे म्हणजे एक प्रकारे बीटा पार्टिकल, तो सुद्धा काय। आता बीटा इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, त्याच्यामुळे बीटावरती पण निगेटिव्ह चार्ज असतात। तर अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल, गॅमा, गॅमा हा पार्टिकल नसतो, गॅमा ही फक्त काय असते, ऊर्जा असते, एनर्जी ही फक्त ऊर्जा असते, ठीक आहे। तर हा फरक आहे। आता मला सांगा, जर का आता हा एक ॲटम आहे, रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आहे, याच्यामधून अल्फा पार्टिकल बाहेर निघत आहे, अल्फा पार्टिकल बाहेर निघते म्हणजे काय, तर तो स्वतःसोबत एक प्रोटॉन, दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन पण बाहेर घेऊन चालला। आणि आपल्याला एक गोष्ट माहिती असते, ऑटोमिक नंबर म्हणजे अणुअंक, अणुअंक काय आहे, आणि अणु वस्तुमानांक, वस्तुमानांक, अणुअंक म्हणजे काय, ऑटोमिक नंबर, अणु वस्तुमानांक म्हणजे काय, ऑटोमिक मास नंबर, ऑटोमिक मास नंबर म्हणजे काय असते, ऑटोमिक नंबर म्हणजे अणुअंक म्हणजे काय, तर प्रोटॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, कारण प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते, परंतु स्पेसिफिकली बोलायचं झालं तर प्रोटॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या किती आहे त्याच्या न्यूक्लियसमध्ये, म्हणजेच काय, त्याचा ऑटोमिक नंबर। आणि मास नंबर म्हणजे काय, तर प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या, ह्या दोघांची बेरीज,
त्या दोघांची बेरीज म्हणजे काय? तर अणुवस्तुमानांक म्हणजे त्याचा मास नंबर. तर अशा प्रकारे असं असते. आता मला सांगा, एक अल्फा पार्टिकल बाहेर निघाला, बाहेर निघाला म्हणजे तो स्वतःसोबत दोन प्रोटॉन बाहेर घेऊन गेला, दोन प्रोटॉन कमी झाले, कमी झाले म्हणजे अणुअंक दोनने कमी झाला, नाही का? त्याचा अर्थ तोच होणार ना, दोन प्रोटॉन बाहेर निघाले म्हणजे दोनने अणुअंक कमी झाला. त्याचप्रकारे सोबतसोबत दोन न्यूट्रॉन पण बाहेर निघाले, आणि न्यूट्रॉन बाहेर निघाले परंतु अणुअंकामध्ये आपण न्यूट्रॉन कन्सिडर करत नाही, त्याच्यामुळे तिथं तर कमी म्हणणार, तिथं फक्त असं म्हणणार की दोनने अणुअंक कमी झाला. मात्र वस्तुमानांक न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांची बेरीज असते. किती न्यूट्रॉन आहे? दोन. प्रोटॉन किती आहे? दोन. दोन आणि दोन चार, म्हणजे मास नंबर जो आहे तो चारने कमी होतो. म्हणजे अल्फा पार्टिकल ज्यावेळेस बाहेर निघतो तर जो ऑटोमिक नंबर असतो, ज्या झेडने डिनोट करतो, तर तो दोनने कमी होतो, आणि मास नंबर जो असतो तो चारने कमी होतो. बघा, प्रश्न तोच आहे की जेव्हा अल्फा किरणे किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा काय होते? अणुअंक दोनने कमी होतो, अणुवस्तुमानांक दोनने कमी होतो. अगदी बरोबर आहे, पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. हा सुद्धा सोप्या कॅटेगरीमध्ये आहे. ह्याचा अभ्यास आपण दोन वेळा करतो, एकदा केमिस्ट्रीमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये करतो आणि दुसऱ्यांदा रेडिओ ॲक्टिव्हिटी जो प्रश्न टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये पण करतो. त्याच्यावरती पण एक यूट्यूबवरती जास्त व्हिडिओ दिसत नाही, त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ आणणार आहोत रेडिओ ॲक्टिव्हवरती, ठीक आहे? अशा प्रकारे आता मला सांगा, हा विचारलेला आहे 2023 मध्ये, हा प्रश्न विचारलेला आहे 2023 मध्ये, काय सांगता येते 2024 मध्ये? आता बीटा पार्टिकल वरती पण विचारला जाऊ शकते. म्हणजे जर का बीटा पार्टिकल बाहेर निघाला, बीटा कण जर का बाहेर निघाला, तर काय फरक पडणार? जो अणुअंक आहे तो कमी होणार का? कमी झाला तर कितीने होणार? अणुवस्तुमानांक तो कमी होतो का? जर का कमी होत असेल तर कितीने कमी होतो? असा पण प्रश्न विचारला जाऊ शकते. तर मी तुम्हाला ते सांगून ठेवतो की म्हणजे कामी पडू शकते कधी कधी. बघा, काय आहे आपला बीटा आहे. बीटा म्हणजे काय होत असते? आता एक नवीन गोष्ट तुम्हाला इथे माहीत पडणार. तुम्हाला माहित आहे का प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये फरक काय आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. जवळपास दोघांचंही जे वस्तुमान जे असते ना, त्या जवळपास आपण सारखं ठेवतो. जवळपास म्हणला मी शब्द, जवळपास हा शब्द वापरला म्हणजे काही ना काही यांच्यामध्ये डिफरन्स आहे. डिफरन्स कोणता आहे माहीत आहे? ज्यावेळेस प्रोटॉनमध्ये हा इलेक्ट्रॉन हा एकत्र येतात ना, हे दो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हा काय होतो? बॅलन्स होऊन जातो. बॅलन्स होऊन जातो म्हणजेच काय? काय बनतो हा? याचा अर्थ काय बनतो? हा न्यूट्रॉन बनतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एकत्र येतो तर काय बनतो? न्यूट्रॉन. तर कधी कधी काय होते, तो जो न्यूक्लियस असतो, एखादी ॲटमचा हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहेत. त्या न्यूट्रॉनपैकी, हे न्यूट्रॉन आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत, या न्यूट्रॉनपैकी या न्यूट्रॉनमधला इलेक्ट्रॉन जो असतो हा बाहेर निघून जातो. हा बाहेर म्हणजे याचे दोन तुकडे होतात, एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन. म्हणून हा प्रोटॉन जशास तसा त्या न्यूक्लियसमध्ये राहतो आणि इलेक्ट्रॉन बाहेर निघतो. इलेक्ट्रॉन बाहेर निघतो म्हणजेच काय? तर बीटा पार्टिकल बाहेर निघतो. यालाच काय म्हणणार मी की बीटा रेडिएशन बाहेर निघालेले आहेत. मात्र हे बाहेर निघत असताना एक पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला की नाही? प्रोटॉन तयार झाला की नाही? आणि प्रोटॉनची संख्या वाढली. प्रोटॉनची संख्या वाढली म्हणजे अणुअंक वाढला, म्हणजे एकने अणुअंक वाढतो. बीटा पार्टिकल जर का बाहेर निघाला तर अणुअंक एकने वाढतो. वस्तुमानांक जशास तसा राहतो. वस्तुमानांक कधी जेवढा आधी होता तेवढा आता पण राहणार. फक्त न्यूट्रॉनचं रूपांतर प्रोटॉनमध्ये झालं आणि आपण दोघांचंही अणुवस्तुमान जे आहे तर ते आपण सारखंच ठेवत असतो. म्हणजे अणुवस्तुमान मास नंबरवरती काही फरक पडत नाही, मात्र त्याचा ऑटोमिक नंबर याच्यामध्ये फरक पडतो. हा कमी होत नाही, हा वाढतो. म्हणजे याच्या अगदी उलटं, याच्यामध्ये दोन यांनी कमी झाला होता आणि वस्तुमान दोन चार यांनी कमी झाला होता, मात्र याच्यामध्ये वाढत असतो. एक आहे कदाचित पुढच्या वर्षी विचारला जाऊ शकते, म्हणजे याच वर्षी 2024 मध्ये विचारला जाऊ शकते, ठीक आहे? तर अशा प्रकारे ह्या काही गोष्टी आहेत. सोप्या कॅटेगरीचा हा प्रश्न आहे, ठीक आहे? तर म्हणजे आपल्याला याचं पण उत्तर येते. हा कोणता नंबरचा होता? हा होता 39 नंबरचा. इथे मी 39 लिहून ठेवतो, ठीक आहे? सुरुवातीचे जे आहेत ते आहे सोपे थोडेसे. हा कोणता आहे? 39 नंबरचा. 30 नाही, हा सुद्धा आपल्याला येतो. हा कशावरती विचारलेला होता? तर अल्फा कणावरती विचारलेला होता. अल्फा कण, ठीक आहे? आता पुढे किती, म्हणजे चार प्रश्न तर आपले बरोबर आलेले आहेत. आता पुढे जाऊ आपण. आता आहे हा बघा, हा एक प्रश्न आहे की मुलाचा ताप 104 डिग्री फॅरनाईट आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सिअस, म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी, ते काय म्हणतात की डिग्री फॅरनाईटमध्ये त्याला आपल्याला एक आकडा दिलेला आहे, त्याचं रूपांतर आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं आहे. हा सुद्धा एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे, कारण ज्यावेळेस आपण तापमान हा टॉपिक पाहत असतो, तापमान, ठीक आहे? कोणता टॉपिक? तर तापमान नावाचा. तापमान
तापमान म्हणजे काय तर टेम्परेचर, इंग्लिश मध्ये त्याला आपण काय म्हणतो असतो टेम्परेचर. तर हे जे टेम्परेचर असते तर आपण तीन युनिट मध्ये त्याचा वापर करू शकतो टेम्परेचरचा. म्हणजे टेम्परेचरला आपण केल्विन मध्ये पण मोजतो, टेम्परेचरला आपण डिग्री सेल्सियस मध्ये पण मोजतो, आणि टेम्परेचरला आपण डिग्री फॅरनहाइट मध्ये पण मोजतो. केल्विन हे त्याचं एसआय युनिट आहे, हे लक्षात असू द्या, केल्विन त्याचं एसआय युनिट आहे. मात्र डिग्री सेल्सियसचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. म्हणजे आता या रूमचं टेम्परेचर किती आहे तर आपण म्हणतो की 25 डिग्री सेल्सियस आहे, ठीक आहे. डिग्री फॅरनहाइट म्हणतो का कधी, किंवा केल्विन म्हणतो का कधी, हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासाठी आपण डिग्री सेल्सियसचा वापर करत असतो. मात्र दवाखान्यामध्ये जर का आपण गेलो तर डॉक्टरना आपला ताप पोहोचतात तर ते डिग्री फॅरनहाइटमध्ये मोजतात. बघा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही चेक केलं असता की 98 झाला ताप किंवा 100 झाला. 100 म्हणजे काय, डिग्री सेल्सियस असते का ते? नाही नाही, 100 डिग्रीवर जर तुम्ही उकळायला लागलं असतं तर ते डिग्री फॅरनहाइट असते, ठीक आहे. तर तीन युनिटमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. मग आपलं एक कर्तव्य आहे की डिग्री केल्विनमध्ये डिग्री सेल्सियसमध्ये फरक काय आहे. तर फरक असा असतो की 0 डिग्री सेल्सियस म्हणजे काय होत असते तर 273 केल्विन, हे तर आपल्या सर्वांना माहिती असते. मात्र डिग्री सेल्सियस आणि डिग्री फॅरनहाइटमध्ये यांच्यामध्ये काय कन्वर्जन, ते एक सोपा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला अभ्यास करत असताना आपल्याला येऊन जाईल. कोणता? तर डिग्री फॅरनहाइट -32 गुणिले 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सियस. म्हणजे डिग्री फॅरनहाइटचं रूपांतर डिग्री सेल्सियसमध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला काय विचारलं होतं की एक मुलगा आहे त्याचं ताप किती आहे तर 104 डिग्री सेल्सियस आहे म्हणतात. आणि आपल्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर किती टाकला तर -32 × 5/9 काय येणार आहे. 104 मधून 32 जर का गेले तर 4 मधून पहिले 2 काढा. 4 मधून 2 गेले तर किती राहिले? 2. आता 10 मधून 3 गेले तर किती राहतात? 7. 7 × 5/9 9×8 = 72 इथे काय होते? 9×8 = 72 असं पण नाही आहे की फाडे आपल्याला पाठ पाहिजे. मला स्वतः 10-12 फाडे पाठ आहे, मला पुढचे फाडे पाहत नाही, परंतु तरी पण गणित मी करू शकतो, ठीक आहे. तर एवढेच गरजेचे असतात. तर 9×8 = 72 तर 8. 8 × 5 किती होतात? 8 × 5 = 48 40 आलं की नाही उत्तर? 40 काय डिग्री सेल्सियस आलं आपलं उत्तर. बस एवढं सोपं होत. हे बघा 40 °C चौथा नंबरचा ऑप्शन, 40 °C चौथा नंबरचा ऑप्शन. म्हणजे हा जो 40 नंबरचा जो प्रश्न होता हा सुद्धा सोपी कॅटेगरीमधला होता, हा सुद्धा सोपी कॅटेगरीमधला होता, ठीक आहे. इथे मी लिहितो आता 40 हा काय आहे, 40 नंबरचा हा सुद्धा होता. हा कशावरती विचारलेला होता की डिग्री फॅरनहाइटचं रूपांतर त्यांनी काय करायला लावला, डिग्री सेल्सियसमध्ये करायला लावला. एवढा सोपी हा प्रश्न होता, ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता कोणता प्रश्न आहे? खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे हे ओळखायचं आहे. ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो. ग्रहाचा वेग म्हणजे सूर्याभोवती ग्रह फिरतात, सूर्याभोवती ग्रह फिरत असतात, म्हणजे बुध ग्रह, मंगळ ग्रह, पृथ्वी, शनी, गुरु वगैरे, नेपच्यून सर्वात शेवटी वगैरे असतो. तर याच्यामध्ये काय दिसते, काय समजतं आपल्याला? जसं शुक्र ग्रह खूप जवळ असतो सूर्याच्या, तर तो ना एक रिव्होल्यूशन करण्यासाठी एकदम स्पीडमध्ये करतो, काही दिवसांमध्येच तो एका सूर्याची अशी प्रदर्शना करतो. मात्र पृथ्वीला खूप जास्त वेळ लागतो, पूर्ण 365 दिवस लागतात त्यांना पृथ्वीला. मात्र म्हणजे कसं आहे की हा सूर्य आहे, हा काय आहे, सूर्य, हा सूर्य आहे. सूर्याभोवती असे ग्रह जे असतात ते फिरत असतात, आणि हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये असतात, हे लंब वर्तुळकार म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये असे फिरत असतात. म्हणजे कधी कधी ते जवळ असतात तर कधी दूर असतात, कधी जवळ तर कधी दूर असे फिरत असतात. आता हा सूर्य आहे, ह्या सूर्याभोवती अशा प्रकारचे असे ग्रह फिरतात, ठीक आहे. असे ग्रह फिरतात म्हणजे पहिल्या नंबरचा ग्रह कोणता आहे आता उदाहरणासाठी आपण काय, शुक्र. तिसऱ्या नंबरचा आपली पृथ्वी आहे. आता दूर आहे की नाही, सूर्यापासून दूर आहे. म्हणजे हा सूर्य शुक्र ग्रह जो असतो तो एकदम स्पीडमध्ये येतो, ठीक आहे. हा जो ग्रह असतो तो एकदम स्पीडमध्ये घुमतो. स्पीडमध्ये घुमल्यामुळे होते काय, तर याचा वेग खूप जास्त आहे, जवळ असल्यामुळे याचा वेग जास्त आहे. जवळ जेवढा जास्त जवळ असणार तर त्याचा वेग जो असतो तर तो जास्त असतो. जर का दूर जर का असेल तर, दूर जर का असेल तर हाच जो वेग असतो तर तो कमी असतो. म्हणजे जो नेपच्यून ग्रह असतो एकदम शेवटचा 8व्या नंबरचा तर त्याला फिरायला खूप वेळ लागतो, खूप जास्त वर्ष लागतात त्याला एक पृथ्वीची प्रदक्षिणा करणं, आपल्या सूर्याची प्रदक्षिणा करण्यासाठी. हे लॉजिकली प्रश्न आहे, जेवढे सूर्यापासून जेवढे जास्त अंतरावरती ग्रह असणार तर तो हळूहळू घुमणार. का बरं? कारण गुरुत्वाकर्षण शक्ती तिथे खूप जास्त कमी असते, कमी असल्यामुळे तो फिरायला खूप जास्त वेळ लागतो, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, वाचून पहा ना, एक एक प्रश्न वाचून पहा की ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो, बरोबर आहे. जेवढे जास्त अंतर असणार तेवढे जास्त कमी वेळ लागणार त्याला, म्हणजे सर्व वेग कमी असणार,
सूर्य ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो, म्हणजे वेग हा कमी असतो. अंतर जर का जास्त असेल तर वेग कमी असतो, जर का अंतर कमी असेल तर एकदम स्पीडमध्ये फिरतो तो, म्हणजे कमी वेळेमध्ये तो पूर्ण करतो, वेग जास्त असतो. म्हणजे पहिलेच ऑप्शन बरोबर आहे, पहिलेच ऑप्शन बरोबर आहे का, सूर्यापासून कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो, म्हणजे पहिलेच ऑप्शन बरोबर आहे. पुढचे वाचायची गरज पडत नाही, ठीक आहे, कारण कोणते एक निवडायचं आपल्याला. म्हणजे 41 नंबरचं पण आपलं बरोबर आहे उत्तर, 41 नंबरचं पण आहे बरोबर. तर इथे मी 41 नंबरचा पण लिहितो, हा कोणता आहे 41. हा कशावरती विचारलेला होता की ग्रह, ग्रह सूर्य आणि ग्रह यांचा काय तर वेग, तर हा सुद्धा सोपी कॅटेगरी मध्ये, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथेच झाले. आता बघा, आता पुढचे प्रश्न जे आहेत ते थोडेसे कठीण आहेत, तरी पण आपण ते सॉल्व्ह करू शकतो. पहा पुढचा प्रश्न कोणता आहे, हा काही कठीण नाही, हा बायोलॉजीचा प्रश्न आहे. मला सांगा तुम्ही, न्यूट्रिशन हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे बायोलॉजीमध्ये. न्यूट्रिशन म्हणजे काय, कार्बोदके म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रोटीन म्हणजे काय, फॅट्स म्हणजे काय, मेद म्हणजे काय असते, त्यानंतर विटॅमिन्स मिनरल्स काय असतात. आता विटॅमिन, आता आपल्याला माहिती आहे की काही काही विटॅमिन आपल्या शरीरासाठी एवढे महत्त्वाचे असतात की ते जर का आपल्या शरीरामध्ये कमी जर का झाले तर आपल्याला रोग होऊ शकतो. जसं विटॅमिन ए जर का आपल्या शरीरामध्ये नाही गेला तर आपल्याला रातांदळेपणा येतो, हे आपण कितीतरी वेळा वाचलेलं आहे. बाकी विटॅमिनचं नाही माहीत आपल्याला, परंतु विटॅमिन ए बद्दल तर 100% माहीत असते की विटॅमिन एची कमतरता झाली तर आपल्याला रातांदळेपणा येतो. रातांदळेपणा म्हणजे काय, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, तर कमी प्रकाशामध्ये आपल्याला दिसत नाही. तर आपल्या डोळ्यांमध्ये ना पेशी असतात, दोन प्रकारच्या पेशी असतात, कोनशेल आणि रॉडशेल. जे रॉडशेल असतात तर ते ना आपल्या कमी प्रकाशामध्ये पण आपल्याला वस्तू दाखवतात. म्हणजे कसं, रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, सगळीकडे लाईट गेलेली आहे, मात्र चंद्राचा थोडासा प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये सुद्धा आपल्याला सगळं काही क्लिअर दिसते. हा रंग नाही पाहू शकत आपण, मात्र बाकी तर दिसते ना, ग्रेमध्ये काही राखाडी रंगामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू दिसतात, त्यांची रंग नाही दिसणार, मात्र त्या वस्तू आहे तिथे, हे तर मात्र नक्की दिसते. म्हणजे रात्रीचं सुद्धा आपल्याला दिसू शकते. हे कोण दाखवते तर रॉड शेल दाखवत असतात. जर का विटॅमिन ए कमी जर का झाली तर हे रॉड शेल ना कमजोर होतात, ते इनॅक्टिव्ह होतात, मग आपल्याला रात्रीचं दिसत पण नाही, त्याला आपण रातांदळेपणा म्हणत असतो. तर हा जो रातांदळेपणा विटॅमिन ए, पहा या जोड्या लावलेल्या आहेत तिथे. जोड्या काय आहे की खालील जोड्या जुळवा, जीवनसत्वे आणि त्यांची अभावी होणारे रोग. ठीक आहे, सर्वात बेसिक आहे. विटॅमिन वाचत असताना आपण हे तर पाठ करतोच करतो, म्हणजे हा सुद्धा सोपी कॅटेगरीमध्ये मी ठेवू शकतो. बघा, जीवनसत्व अ, जीवनसत्व अ मुळे काय होते, अ ड क आणि बी, बी ट्वेल्व बद्दल दिलेला आहे. इकडे बघा, मुडदूस हा एक रोग आहे, इंग्लिशमध्ये त्याला आपण रिकेट्स म्हणतो. एक स्कर्वी आहे, रक्ताक्षय आहे, रक्ताक्षय त्याला अॅनिमिया म्हणतो, अॅनिमिया ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होत असते. ठीक आहे, रक्ताचा आरबीसी रेड ब्लड सेल याचं प्रमाण पण कमी होते. आणि दुसरं आहे रातांदळेपणा. बघा बरं, रातांदळेपणा, जीवनसत्व अ आणि रातांदळेपणा डायरेक्ट लागते, म्हणजे एकची जोडी चारला लागली पाहिजे, अची जोडी चारला, एकच ऑप्शन आहे, झालं, इथेच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पुढे जायची गरज नाही आहे. म्हणजे बघा बरं, किती सोपी कॅटेगरीमध्ये आलेला आहे हा प्रश्न, आणि आपण काय म्हणतो की खूपच जास्त कठीण आलेला आहेत. ठीक आहे, पहा, तर हा आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर ड जीवनसत्व भागात, आपण उन्हामध्ये आपण म्हणतो की ऊन खायला पाहिजे, लहान लेकरांना ऊन द्यायला पाहिजे, कशासाठी, की जेणेकरून त्यांची जी हाडं आहेत ते मजबूत झाले पाहिजे, यासाठी. म्हणून म्हणतात की सरकार पण म्हणतात आजकाल की जे शाळा असतात लहान मुलांच्या त्या दुपारी असल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना ॲटलीस्ट ऊन तरी मिळावी. कारण आपल्याला विटॅमिन डी हे वनस्पतीपासून मिळत नाही, हे आपल्या शरीरामध्येच तयार होत असते. आपल्या शरीरामध्ये मेलानिन नावाचा घटक असतो जो आपल्याला सावळी त्वचा देत असते. तर सूर्यप्रकाशामुळे हे काय करत असतात, विटॅमिन डी बनवत असतात. विटॅमिन डी आपल्या हाडांना मजबूत करत असतात, स्नायूंना मजबूत करत असतात. तर त्याच्यामुळे जर का हे जर का विटॅमिन डी कमी असेल तर आपल्याला रिकेट्स होऊ शकते, म्हणजे हाडं कमजोर पडतात, त्याला आपण मुडदूस म्हणत असतो, मुडदूस. तर ड बची जोडी एकला लागत असते, बची जोडी एकला. क जीवनसत्व, कधी कधी माहिती आहे का, हिरड्या हे जे असतात ना, जे दात फसलेले आहेत आपल्या मसलमध्ये, त्यांना आपण हिरड्या म्हणतो. त्याच्यामधून ना रक्त बाहेर निघते, लाल लाल होऊन जातात, याला आपण स्कर्वी म्हणत असतो, स्कर्वी नावाचा रोग. किंवा त्वचेमधून पण असे लाल लाल डाग तयार होतात, म्हणजे रक्त गोठतात, तिथे रक्त बाहेर निघते, थांबत नाही. ते विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होत असते. ठीक आहे, विटॅमिन सी खूप जास्त महत्त्वाचं असते आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती, इम्युन सिस्टीम जर का चांगली बनवायची असेल, विकसित मजबूत बनवायची असेल, तर विटॅमिन सी महत्त्वाचं असते. म्हणून बघा तुम्ही, कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही विटॅमिन सीचे टॅबलेट खाल्ले असणार, ते मस्त आंबट आंबट लागते. तर ते कशासाठी, तर इम्युन सिस्टीमसाठी. तर याचं उत्तर काय येणार, हे स्कर्वी. शेवटी राहिलं काय, तर बी ट्वेल्वची जर का कमतर, हे आरबीसी बनवण्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असते बी12. ठीक आहे, आणि आरबीसी जर का कमतरता जर का झाली तर काय होतो, रक्ताक्षय होतो, त्याला आपण काय म्हणत असतो इंग्लिशमध्ये अॅनिमिया म्हणत असतो, अॅनिमिया. ठीक आहे, त्याचंच रूपांतर मग पुढे जॉन्डिसमध्ये वगैरे होते. ठीक आहे,
अशा प्रकारे हा प्रश्न आहे, एकदम सोपी कॅटेगरी मधला होता. कोणता नंबरचा आहे हा? 42 नंबरचा. तर 42 नंबर लिहून ठेवतो इथे मी. 42 हा कशावरती विचारला होता? तर व्हिटॅमिन, जीवनसत्वावरती विचारलेला होता. जीवनसत्व, ठीक आहे. तर हा सुद्धा एकदम सोप्या कॅटेगरी मधला होता. पुढे जाऊया आता आपण. पहा पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे. हां बघा हा प्रश्न पहा बरं. ऑग्विना ट्रिटीसी हा रिकामी जागा वनस्पती वर आढळणारा परजीवी नेमॅटोड आहे. ऑप्शन आहे गहू, त्याच्यानंतर गहू आहे की तांदूळ आहे की ज्वारी आहे की बाजरी आहे. नाही येथे प्रश्न. हा प्रश्न म्हणजे कठीण लेवलचा आहे. हा आपल्या साध्या लोकांना, म्हणजे आता मी स्वतःला काय समजतो, मी आर्ट कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे, मी मला हे प्रश्न नाही येणार असं मी समजणार. साहजिक आहे ना, एवढ्या कठीण लेवलचे प्रश्न कोणाला येणार आहे? आणि सगळ्या पूर्ण 20 पैकी 20 थोडी मार्क आपल्याला पाहिजे सायन्समध्ये. तर हा प्रश्न द्या सोडून, नाही येत हा प्रश्न, ठीक आहे. तर सोडून द्यायचा हा प्रश्न, याच्यामध्ये अटकून बसायचं नाही की आता कसंच होणार माझं काय होणार. बाकीचे प्रश्न आहेत ना, आतापर्यंतचे प्रश्न बरोबर आलेत ना, एखादी प्रश्न चुकला तरी काय होऊन राहिलं. पुढचा भाग, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा. आता हे काय आहे पहा, जरी हे तुम्हाला येत नसेल ना तरी पण हा प्रश्न एकदम मस्त. आता पहा तुम्ही, हा जो आहे पहिले ऑप्शन वाचून घ्या. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे नेमका कशाचा अभ्यास? तर सिलेंटरेटाचा अभ्यास आहे की मोलुस्काचा अभ्यास आहे की मोलुस्काच्या कवचाचा अभ्यास आहे की मोलुस्काच्या आवरणाचा अभ्यास आहे, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. सिंपल सिंपल. तर बघा काय आहे इथे, नावातच काय आहे, शंखशास्त्र. आणि आपल्याला माहित आहे की शंख कशामध्ये, मोलुस्का. आता मोलुस्का, आता हे जे आहेत तुम्ही वाचलं आहे की नाही? आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे सर, हे जे आहेत ना शंखशास्त्राचं वगैरे, परंतु मोलुस्का काय हेच माहीत नाही आम्हाला. म्हणजे तुमचं बा एकदम कमजोर आहे. काय क्लासिफिकेशन? सजीवांचे क्लासिफिकेशन, सजीवांचे क्लासिफिकेशन, सजीवांचे काय वर्गीकरण, सजीव वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण तुम्हाला माहिती आहे. याच्यावरती प्रश्न विचारतात. कंबाईनमध्ये तर खूप जास्त प्रश्न विचारतात त्याच्यावरती. राज्यसेवेमध्ये पण विचारलेला आहे. आता या सजीवांच्या वर्गीकरणामध्ये काय आहेत? 5 वेगवेगळे किंगडम आहेत, ठीक आहे. आर एच बिटा करणे गेलेले किंवा कोणकोणते आहेत? एक आहे आपलं काय, मोनेरा. मोनेरा इंग्लिश मराठीमध्ये लिहितो मी, मोनेरा. त्याच्यानंतर काय, प्रोटिस्टा. प्रोटिस्टा त्यानंतर येतो फंगे, फंगे किंवा कवक, कवक त्याला म्हणणार मी. त्याच्यानंतर आहे आपल्या वनस्पती, वनस्पती आणि प्राणी असे आहेत. आता वनस्पती आणि प्राणी हे मोठे मोठे आहेत. या प्राण्यामध्ये सर्वात जास्त मोठे आहेत. हे जे असतात ना हे छोटे छोटे आहेत, हे लगेच होऊन जातात. मात्र हा जो प्राणी आहेत, हे प्राणी हा जो आहे याच्यामध्ये ना थोडासा वेळ लागतो. मग सगळेच आता प्राण्यामध्ये ना टोटल 11 फायलम आहेत. फायलम म्हणजे काय तर संघ, 11 संघ आहेत. तसे तर 35 आहेत, 35 पैकी एवढे महत्त्वाचे नसतात, फक्त 11 म्हणून. या 11 पण आयोगाने माहिती आहे का, फक्त जास्तीत जास्त 3-4 याच्यावरती रिपीट रिपीट प्रश्न विचारलेले आहेत. 3-4 सर्वात फेवरेट आहेत आयोगाचे. कोणते आहेत? पहिल्या नंबरचा आहे तो म्हणजे जो गोलकृमी असतो, गोलकृमी, राऊंडेड वर्म त्याला आपण म्हणत असतो, ॲस्के हेल्मेंटिस असं त्याला नाव आहे प्रॉपर. तर त्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. मी ते लिहितो गोलकृमी, गोलकृमी. त्याच्यानंतर आहे ॲनिलिडा. ॲनिलिडा म्हणजे काय? तर वलयंकित कृमी. याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आहे ऑर्थोपोडा, ऑर्थ्रोपोडा याच्यावरती प्रश्न आहेत. आणि त्याच्यानंतर आहे आपला मोलुस्का. हा मोलुस्का मृदुकाय प्राणी, याला काय म्हणतो आपण? मृदुकाय. मृदुकाय, मृदुकाय म्हणजे काय? नावातच काय आहे याच्या, मृदुकाय. मृदू म्हणजे त्यांचं शरीर एकदम मऊ असते, मृदू असते. तर याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि सर्वात शेवटचा जो कोणता आहे, तर ज्यांना पाठीचा काना असतो, व्हर्टिब्रेट, तर त्याच्यामध्ये आपण मॅमल वगैरे, आपल्या जे फिश असतात, फिश, मासे, त्याच्यानंतर पक्षी, हे याच्यावरती जास्त, ह्या तिघांवरती जास्त प्रश्न विचारले आहेत. तर ज्याच्यावरती आयोग जास्त प्रश्न विचारत होतं तेच चांगल्या प्रकारे आपण पाठ करून ठेवायचं, चांगल्या प्रकारे आपण समजून घ्यायचं. कारण याच्यावरती रिपीट झालेले आहेत प्रश्न. पहा बरं, 2023 विचारला की नाही मोलुस्कावरती प्रश्न. त्याच्यामुळे जे ज्याच्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन यासाठी महत्त्वाचे असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगतात की कोणता आयोगाचा टॉपिक फेवरेट आहे, तर त्याचाच चांगला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असतो आपल्याला. बघा प्रश्न काय विचारला, मोलुस्कावरती विचारला. आपल्याला माहिती आहे की मोलुस्का म्हणजे काय? ज्यांचं शरीर एकदम मृदू असते. ज्या प्रकारे सर्वात फेवरेट एक्झाम्पल कोणतं आपलं, तर गोगल गाय. गोगल गाय पोटात पाय आपण म्हणतो ना, गोगल गाय, गोगल गाय.
या गोगलगायचं शरीर कसं असते, एकदम मऊ असते, चिकट असते. मात्र तिच्या पाठीवरती बघा एक असं मस्तपैकी एक असं छोटंसं कवच असते. म्हणजे यांचं शरीर बघा एकदम मऊ आहे, तर साहजिक आहे त्यांना कधी पण कशाने पण हानी होऊ शकते. मग सुरक्षेसाठी काहीतरी पाहिजे की नाही, तर त्यांच्या शरीरामधून कॅल्शियम कार्बोनेट हा पदार्थ बाहेर निघत असतो आणि याचंच एक कवच बनत असते. या कवचालाच आपण शंख म्हणत असतो. म्हणजे शंख सांगा बरं, शंख म्हणजे नेमकं काय? शंख म्हणजे काय? हे मुलुस्काचे कवच म्हणजेच काय तरी शंख. तर यालाच आपण काय म्हणणार? शंखशास्त्र म्हणणार. इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणतो? तर कोनकोलॉजी. आता जे इंग्लिशवाले जे आहेत, इंग्लिशवाले इंग्लिशमध्ये वाचतील, कोनकोलॉजी कधी ऐकलंच नाही आहे. मग तुम्ही मराठीत वाचा, शंख तर माहिती आहे तुम्हाला. तर याच्यावरती जरी तुम्हाला मोलुस्काबद्दल माहिती नाही आहे, तरी पण आपण लॉजिकली आपण जाऊ शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर येऊ शकते. ठीक आहे. आणि तरी पण मोलुस्का तर तुम्हाला वाचायलाच पाहिजे, कारण प्राणीशास्त्रामध्ये सगळंच वाचायचं नसते. जे आयोगाचे एकदम फेवरेट टॉपिक आहे ते चांगल्या प्रकारे वाचून ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर का वेळ मिळाला तर मग बाकीचं वाचायचं. मात्र जे आयोगाचे फेवरेट आहे ते पहिली प्रायोरिटी त्यांना असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे वाचणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यावरून तर हा डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे 44 नंबरचा पण प्रश्न आपल्याला येतो. 44 नंबरचा आला, आपल्याला 43 नंबरचा आला नव्हता. ठीक आहे ना. 43 नंबरचा मी इथे पिवळ्याने लिहून ठेवतो. 43 नंबरचा हा आपल्याला नाही आलेला आहे. हा काहीतरी वाचता पण नव्हता आला. हा म्हणजे MBBS लेवलचा आपण म्हणू तो नाही आला आपल्याला. मात्र जो 43 नंतर 44 नंबरचा जो होता 44, तर हा कशावरती आलेला होता? शंखावरती आलेला होता. शंख ते हा आलेला आहे आपल्याला. हा प्रश्न आलेला आहे शंखावरती आपल्याला आलेला होता प्रश्न. ठीक आहे. आता आपण जाऊ पुढे. आता पुढचा कोणता प्रश्न आहे? बघा 45 नंबरचा लगेच परत एकदा मोलुस्कावरतीच प्रश्न आला. तुम्हाला म्हणलं ना काही काही जे असतात हे जास्त आयोगाचे फेवरेट असतात, तर ते जे फेवरेट आहेत नेहमी नेहमी प्रश्न विचारतात, तर त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून ठेवायचा. काय आहे प्रश्न? तर मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आपल्याला माहित आहे, आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करत असतात. मग त्यांची वैशिष्ट्य काय आहेत हे विचारलेलं आहेत मोलुस्काचे. मी काय सांगितलं की प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये काही काही जे असतात त्यांचा अभ्यास प्रॉपर करायचा असतो. आता मी काय समजतो की ठीक आहे, मला ना हा प्रश्न नाही येत, हा खूपच कठीण आहे. पाहू आपण ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग असतो का? ठीक आहे. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममित म्हणजे बायलॅटरल सिमेट्री असते का त्यांच्यामध्ये? ते फक्त जमिनीवरच राहत असत का? फक्त जमिनीवर? आता असे जे प्रश्न असतात ना हे डाऊटफुल असतात, जिथे फक्त आहे. तर फक्तवाले ना कधी पण समजून घ्यायचं की फक्त म्हणजे डाऊटफुल आहे, म्हणजे हा चुकीचा राहू शकतो. जास्तीत जास्त 90% चान्सेस आहेत की हा चुकीचा आहे. 90-95% चान्सेस आहे का हा चुकीचा आहे. बघा बरं, क जिथे जिथे असेल तर ते आपण कट करायचं. इथे क आहे, कट करा. मग एकाच ठिकाणी क आहे म्हणजे 3 कट आहे. त्यांना मासाल पाय असतात ना. मांसाल पाय, मांसाल म्हणजे काय? त्यांना थोडंसं मसल सारखे असतात की चिकट म्हणजे मऊ त्यांचं शरीर असते. ठीक आहे. गोगलगाय कशी चालते? अशीच चालते ना, आपल्या शरीरावरच घासत जाते ना. ठीक आहे. तर त्याला रेप्टाईल म्हणणार का आपण? रेप्टाईल तर मॅमल तिकडे असतात. ते वर्टिब्रेटवाल्यांना, वर्टिब्रेट म्हणजे त्याला समपृष्ठरज्जू त्यांना आपण प्राणी म्हणत असतो. तर ते नाही. ते म्हणजे ड पण बरोबर आहे. ड आपल्या याच्यामध्ये असला पाहिजे. कुठे ड आहे का? कुठे बघा, इथे ड नाही आहे, इथे पण ड नाही. आला की नाही उत्तर डायरेक्ट? अ ब ड. जरी तुम्हाला याच्याबद्दल नाही माहित असलं तरी पण आपण लॉजिकली जाऊ शकतो की ठीक आहे, हे जे आहेत मोलुस्का म्हणजे काय? तर जे त्यांचं शरीर काय असते? मृदू असते. मृदू असते म्हणजे साहजिक आहे त्यांना पाय असणार का? आपल्या मृदू शरीरा नसते जातील ना इकडे तिकडे. म्हणजे मृदू शरीरच त्यांचं पायासारखं काम करणार, म्हणजे हे असलं पाहिजे. आणि ते फक्त जमिनीवरतीच राहतात का? ऑक्टोपस का जमिनीवरती राहतो का? तो तर समुद्रामध्ये राहतो, पण तू पण या कॅटेगरीमध्ये येतो. आणि तसे पण फक्त हे शब्द जे असतात ते डाऊटफुलच असतात. फक्त जर का असला म्हणजे तो कन्फर्म तो चुकीचा, म्हणजे हे तो डायरेक्ट चुकीचा गेला होता. उत्तर काय आला? मिळालं की नाही आपल्याला उत्तर? जरी माहीत नसतं तरी पण म्हणजे हा पण प्रश्न सुटतो की नाही? सोपी आहे. फक्त आपल्याला अप्रोच बदलवायचा असतो की विचार कसा करायचा. नेमका पेपर सॉल्व्ह करत असताना आपण डिस्टर्ब होऊन जातो. अरे बापा किती मोठा प्रश्न विचारला तो, किती कठीण प्रश्न आहे, आपल्याच्याकडून सॉल्व्ह होणार की नाही? हाच तर सॉल्व्ह होणार आहे, पुढचं होणार की नाही? लगेच आपलं 2-3 वर्षाच्या नंतरचं फ्युचरच आठवते. असंच जर का झालं तर पेपर पास होणार नाही, मग पुढच्या वर्षीचा पण नाही होणार, त्याच्या पुढच्या वर्षीचा नाही होणार. इथपर्यंत कशाला जायची गरज आहे? मी म्हणतो जे हातात आहे त्याच्यावरच प्रश्न सॉल्व्ह होतात ना. फक्त डोक्याला शांत ठेवायचं असते, कशाप्रकारे समोर जायचं, कशाप्रकारे आपला अर्धा ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे, याच्यावरूनच तुमचा ॲटिट्यूड समजून येतो की तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे की निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे. जे प्रश्न सोपे आहे तर त्याच्यावरती काम करायचं आणि सिली मिस्टेक कमी करायचं. सिली मिस्टेकच कमी केल्यानं तर आपोआप मार्क्स वाढतात. ठीक आहे. बघा म्हणजे हा 45 नंबरचा प्रश्नसुद्धा सुटतो. तर मग इथे मी लिहितो 45 नंबरचा प्रश्न सुटलेला आहे आपल्याकडून. तो सुद्धा कशावरती विचारला? ह्या मोलुस्कावरतीच विचारला. मोलुस्का म्हणजे काय? मृदुकाय.
मृदुकाय प्राणी, ठीक आहे, याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. हा पण प्रश्न आपल्याला येतो. आता सध्या तुम्हाला काय दिसत आहे, सगळेच प्रश्न येऊन राहिले आपल्याला समोर. आहे काही काही प्रश्न कठीण, सगळे प्रश्न आयोग असं कधीच करत नाही, कठीण प्रश्न असतात याच्यामध्ये पण. पहा आता त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न कोणता आहे, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक, अरे हे नाही आहे आपलं, हे नाही आहे. आता मला वाटते 10 प्रश्न इथे झाले असणार. आता पुढे आहेत ते प्रश्न, एक मिनिट पाहू द्या मला कुठपर्यंत येतात ते. हे काय आहे 57, जेंडर बजेट. बघा इथून पुरा सुरू होतात. हे काय आपले केमिस्ट्रीचे, आपलं काय विज्ञानाचे परत प्रश्न सुरू झालेले आहेत. काय प्रश्न विचारलेले आहेत, अरे बापरे, हा प्रश्न पहिल्या पहिल्या डोकं घुमते नाही का, परंतु थोडं वाचून घ्या. जरी डोकं घुमत असेल तर डोक्याला पकडा आणि वाचा. काय लिहिलेलं आहे, 0.1 एम काय आहे, ठीक आहे, नाही माहिती, नाही माहिती. एक एम म्हणजे 0.1 एम, त्याचा एमचा अर्थ काय होतो, मोलॅरिटी होत असतो, मोलॅरिटी. तर 0.1 एम जलीय HCl, जलीय HCl, HCl तर आपल्याला माहिती नाही ऍसिड आहे तो, तर तो काय आम्ल आहे. जलीय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा लागतो. pHचा फॉर्म्युला विचारलेला आहे, सरळ सरळ केमिस्ट्रीमधला चॅप्टर आहे. कोणता, ऍसिड बेस, आम्ल आम्लारी आणि क्षार. त्या आम्ल आम्लारी क्षारामध्ये आपण pH स्केल बद्दल पाहिलेलं आहे. pH स्केलमध्ये आपण पाहत असतो, pH स्केल म्हणजे नेमकं काय, pH आपण म्हणतो ना की HCl जो असतो त्याचा pH खूप जास्त असतो. आपल्या पोटामधलं जे HCl असते त्याचा pH 1 किंवा 2 असतो, ठीक आहे. तर pH नाही स्केल असते, pH काय असते, ते स्केल असते. मग आकडा कसा काढायचा असतो, तर सिम्पल एक फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस आपण ऍसिड बेस पाहतो, ऍसिड बेसचा अभ्यास करतो, तर त्याचवेळेस हा फॉर्म्युलाचा आपण अभ्यास करत असतो. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला भेटणार, हे स्टेट बोर्डमध्ये पण मिळतात, NCERTमध्ये पण भेटणार. मायनस लॉग 10 काय, तर एच. तसा आहे तसा पीएचचा अर्थ काय होतो, पीएच म्हणजे काय होत असते, पोटेन्स, पोटेन्स ऑफ हायड्रोजन. पोटेन्स म्हणजे काय, पोटेन्स म्हणजे त्याचा पॉवर किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन. पोटेन्स म्हणजे काय, तर पोटेन्स हा शब्द जर्मन शब्द आहे, त्याचा अर्थ काय होत असतो, तर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन कशाचं कॉन्सन्ट्रेशन, हायड्रोजनचं. त्या द्रावणामध्ये हायड्रोजन आयन, एच पॉझिटिव्हचं आयन, याचं कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणामध्ये तो आहे, म्हणजेच काय, त्याचा पीएच कसं काढायचं, तर मायनस लॉग बेस 10 एच पॉझिटिव्ह, म्हणजे एचचं प्रमाण. एच म्हणजे काय, एच म्हणजे काय नाही, त्याच्यामध्ये किती मोलॅरिटी, इथे मग मोलॅरिटी संकल्पना येते. फॉर एक्झाम्पल 0.1 मोलॅरिटी म्हणजेच काय, तर एच, एचचं प्रमाण किती आहे, 0.1, सरळ सरळ असं त्याचा अर्थ होतो. तर हा एक फॉर्म्युला आहे, मायनस लॉग 10. आपला प्रश्न बघा काय विचारलेला, हाच फॉर्म्युला विचार की पीएचचा फॉर्म्युला काय राहणार, कशासाठी, तर या सोल्युशनसाठी, 0.1 मोलॅरिटीवाल्या सोल्युशनसाठी. आपल्या याच्यामध्ये काय आहे, मायनस लॉग काय आहे, मायनस लॉग 10 एच पॉझिटिव्ह. सर्वात पहिले तर मायनस असला पाहिजे, आहे की इथे मायनस, नाही कट, इथे आहे का, नाही कट, दोन तर असेच इलिमिनेट झाले. आता या दोनामध्ये आपलं उत्तर आहे, मग हे की हे, मग ते चेक करण्यासाठी एच पॉझिटिव्ह ते किती दिलेलं आहे आपल्याला, 0.1 दिलेलं आहे. मग टाका ना तिथे 0.1, मायनस लॉग 10 0.1. बघा 0.1 कुठे भेटतो का, इथे काय लिहिलेलं आहे, 1 × 10^-1, 10^-1 म्हणजेच काय, तर 0.1 असू असते. तर 1 × 0.1 म्हणजेच काय, तर 0.1 इथेच तर भेटला. बरं ते चेक करून पहा, इथे काय दिलेलं आहे, 0.1 × 10^1 म्हणजे काय, तर 10 × 0.1 किती होतात, 1 येतात. आपल्याला 1 दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे की 0.1 दिलेलं आहे, हे बघा 0.1 दिलेलं आहे, म्हणजे उत्तर काय येणार आपलं, 0.1 वाल हे आहे की नाही, हे सुद्धा सोपी. फक्त डोकं शांत ठेवायचं, जेवढा आपण अभ्यास केला त्याच्यावरती सॉल्व्ह होतो. मार्ग काढत असतात, म्हणजे आपण म्हणतो ना की आयोग खूप कठीण प्रश्न विचारतात, परंतु एक छोटासा मार्ग पण देतो, ते फक्त तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे. बघा म्हणजे हा सुद्धा झालेला आहे, 61 नंबरचा पण आपल्याला आपल्याकडून होऊन जाणार, 61 नंबरचा प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह होणार. इथे मी लिहितो 61 नंबरचा 61 हा होतो. काय काय विचारलेला आहे, पीएच, याचा फॉर्म्युला विचारलेला आहे, ठीक आहे. पुढे जाऊ, पुढे आता पुढे जाऊया. हा काय विचारलेलं आहे, 1.5 mH2SO4 एम काय आहे, मोलॅरिटी, H2SO4 च्या 10 dm³ द्रावणापासून 1 N H2SO4 चे द्रावण कसे बनवाल. आता हे जे आहेत हे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी याच्याबद्दल आहेत. आता मी असं समजतो की एवढ्या डिटेलमध्ये काही अभ्यास मी केला नाही असं मी स्वतःला समजतो.
मग जर का केला नाही, मी मोलॅरिटी म्हणजे काय हेच माहिती नाही आहे, नॉर्मॅलिटी म्हणजे काय हेच माहिती नाही, मग हा प्रश्न सॉल्व्ह होणार का? तसा हा सोपी आहे प्रश्न, परंतु मी सॉल्व्ह करणार नाही, कारण काही काही प्रश्न असतात की नाही एवढा डिटेलमध्ये अभ्यास करतात. ठीक आहे, तर हा प्रश्न काय करू आपण, सोडून देऊ. 62 नंबरचा प्रश्न सोडून देऊ. मी इथे काय लिहितो, 62 नंबर मला नाही येत. ठीक आहे, 62 नंबरचा प्रश्न मला नाही येत, तर मी ते काय करतो, क्रॉस करतो. त्याच्यानंतर पुढे जाऊ ना मग आपण, नाही येत तर मग बाकीचे पण प्रश्न आहेत ना, त्याच्याकडे लक्ष द्या. पुढे जाऊ, काय दिलेलं आहे इथे, NH3 आणि BF3 च्या आकाराबद्दल खालील पैकी कोणता पर्याय अचूक आहे, म्हणजे बरोबर वाला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. त्याचा आकार काय आहे, कशाचा आकार, तर NH3चा आकार कसा आहे आणि BF3चा आकार कसा आहे. ऑप्शन वाचावर काय, NH3 पिरामिडल आहे का आणि BF3 पिरामिडल, दोन्ही पण पिरामिडल आहे का. दुसरं, प्लेनर आणि प्लेनर दोन्ही पण प्लेनर आहेत का. तिसरं, NH3 प्लेनर आणि BF3 पिरामिडल आहे का. सर्वात पहिले प्लेनर म्हणजे काय, पिरामिडल म्हणजे काय, नाही समजून राहिलं तरी पण हा प्रश्न सोपी आहे तुलनेने. जर आता तसं तर मी म्हणू शकतो की नाही मला नाही येत, परंतु प्रयत्न करून पहा. पहा सर्वात पहिले काय, तर BF3 काय असणार, BF3 हा एक मॉलिक्युल आहे, दोन मॉलिक्युल आहे, एक NH3 आणि BF3. मी इथे करून दाखवतो, पाहू जमते का, तर आपण ट्राय करायला काही हरकत आहे का, ट्राय करायला काही हरकत नाही आहे. तर काय आहे, एक आहे BF3 बी म्हणजे काय, बोरॉन, बोरॉनचा ऑटोमिक नंबर असतो 5, बोरॉनचा ऑटोमिक नंबर 5 असतो म्हणजे काय, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये किती, 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती, तर 3 इलेक्ट्रॉन, 1, 2 आणि 3. इलेक्ट्रॉनवरती काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो आणि निगेटिव्ह एकमेकांना रिपल्शन करत असतात, म्हणून ते जेवढे एकमेकांचे दूर जाण्याचा प्रयत्न करतील तेवढे जातील, ते जेवढे दूर होतील तेवढे जातील. म्हणून एक मी इथे ठेवला, एक इथे ठेवला, एक इथे ठेवला. आता एक नियम असतो की शेवटची जी कक्षा असते त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे असतात, 8, याचा जो किती आहे 3, कितीची गरज आहे, 5ची गरज आहे. 5 घेऊ शकतो का तो, नाही पॉसिबल. तो जास्तीत जास्त बॉन्ड किती बनवणार, बनवून 3 इलेक्ट्रॉन आहे त्याच्याजवळ, 3 इलेक्ट्रॉन एक एक बॉन्ड बनवणार, म्हणजे प्रत्येक बॉन्ड याने एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला, दुसऱ्याने पण एक इलेक्ट्रॉन शेअर केला, म्हणजे या 3 किती झाले, 6 झाले, पाहिजे किती आहेत, 8 आहे, तरी पण तो बिचारा 6 सॅटिस्फाय होऊन जातो की ठीक आहे नाहीच बनू शकत. आता मग काय करणार आहे, तर तो 6-3 बॉन्ड बनवतो. 3 बॉन्ड कोणासोबत बनवतो, तर उदाहरणासाठी इथे फ्लोरिन सोबत बनवला, तर बोरॉन काय करतो, बोरॉन आपल्या 3 इलेक्ट्रॉन सोबत फ्लोरिन सोबत एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. ठीक आहे, फ्लोरिन सुद्धा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, अशा प्रकारे 3 बॉन्ड बनवतो. आणि मी असे कापड दाखवले, असे त्रिकोणी कापड दाखवले, कारण इलेक्ट्रॉन काय करतात, एकमेकांना रिपल करतात, म्हणजे प्रतिकर्षण होते, एकमेकांना दूर फेकतात, त्याच्यामुळे प्रॉपर यांच्यामध्ये अँगल किती घेतला मी, 120 डिग्री सेल्सिअसचा. ठीक आहे, टोटल किती झाला पाहिजे, 160. म्हणजे काय झालेलं आहे, एक प्रकारे असा ट्रँगल बनलेला आहे की नाही, ट्रँगल बनला. हा ट्रँगल म्हणजे काय, एक प्रकारे ट्रँगल जो असतो, आता फॉर एक्झाम्पल हे पान जे आहेत, हे पान 2 डायमेन्शनलच आहे, हा एक्स आणि हे वाय ॲक्सिस, किंवा हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, म्हणजे 2 डायमेन्शनल, एका प्लेनमध्ये आहे तो, हा पण एका प्लेनमध्येच आहे ना, का 3D असणार, ट्रँगल कधी 3D असतो का, नाही. तर हा काय आहे, 2 डायमेन्शनल आहे, म्हणजे काय आहे, प्लेन आहे, प्लेनर आहे, याला काय म्हणणार मी, प्लेनर म्हणणार की नाही, म्हणजे BF3 हा प्लेनर आहे, कन्फर्म झालं. ठीक आहे, NH3 पाहू आपण, NH3. आता ह्या NH3 जो आपला नायट्रोजन आहे, नायट्रोजन मी खाली लिहितो, आता नायट्रोजन NH3 जो आपला नायट्रोजन आहे त्याचा ऑटोमिक नंबर किती आहे, 7 आहे त्याचा ऑटोमिक नंबर किती आहे, 7. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असतात, उरलेले 7, 5, 1, 2, 3, 4 आणि 5, 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला पाहिजे किती असतात, टोटल 8 पाहिजे असतात, 5 किती पाहिजे त्याला, 8, आणखी कितीची गरज आहे, 3 गरज आहे, 3 गरज आहे, म्हणजे तो 3 बॉन्ड बनवणार, 3. तर मग तिथे 3 बॉन्डसाठी 3 इलेक्ट्रॉन मी वेगळे ठेवतो, 1, 2 आणि 3. हे दोन उरले का नाही, हे दोन उरले म्हणजे काय, याला आपण लोन पेअर असं म्हणत असतो, लोन पेअर. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर हे ना जरा जास्त डोक्यावरून चाललं, जर का डोक्यावरून जात आहे तर मग स्किप करून टाका, परंतु तुम्हाला सांगतो की हे जे आहे ते बेसिक आहे, बेसिक. दुसरा चॅप्टर आहे आपला केमिकल बॉन्डिंग नावाचा, त्या केमिकल बॉन्डिंगमध्येच आपण हे पाहत असतो, हा हायब्रिडायझेशनचा टॉपिक आहे. तसा तर हायब्रिडायझेशनमध्ये SPD, SP, SP2, SP3D अशा प्रकारचे हायब्रिडायझेशन असतात, तर त्याच्यावरती विचारलेला, पण तुम्ही हायब्रिडायझेशन हा शब्दसुद्धा नाही वापरला असं मी समजत आहे की तुम्हाला काहीच माहिती नाही याच्याबद्दल, तरी पण आपण प्रश्नापर्यंत उत्तरापर्यंत जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो, तर हे काय आहे, लोन पेअर आहे. म्हणजे काय झालं, या नायट्रोजनला मी कसं दाखवू शकतो, हा नायट्रोजन या डोक्यावरती काय, लोन पेअर आहे, या डोक्यावरती काय, याच्या अशी लोन पेअर आहे, लोन पेअर अशी फुग्यासारखी दाखवतो आपण. आणि दुसरे काय आहेत, इलेक्ट्रॉन, हे काय बॉन्ड बनवले, 3 इलेक्ट्रॉननी काय करले, ग्रुप बॉन्ड बनवलेत हायड्रोजन सोबत.
मात्र यांना मी तिघांना खाली का बर दाखवलं, कारण वरती पण इलेक्ट्रॉन आहे, हे एकमेकांना काय करत असतात, रिपल करत असतात, त्याच्यामुळे अशा प्रकारे स्ट्रक्चर बनलं. हे तीन ट्रायपॉड अशा प्रकारे आणि वरती एक अशा प्रकारे काय बनला, हा पिरॅमिड बनला. हे बघावर पिरॅमिड बनला की नाही अशा प्रकारचा, हा खाली ट्रायंगल आहे असा, हा जो आहे अशा प्रकारे असा हा ट्रायंगल आहे आणि वरती असा एक असा अशा प्रकारे पहा बनला की नाही, एक पिरॅमिड बनला की नाही, जसं इजिप्त मध्ये असा पिरॅमिड असतो. ठीक आहे, पिरॅमिड आहे, याला पिरॅमिड नाही म्हणणार का, पिरॅमिड म्हणणार मी. म्हणजे एनएससीचा कसा बनलेला, पिरॅमिड बनलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे याचं उत्तर किती येणार, याचं उत्तर बघा बरं, बघा याचं उत्तर कसं, तर NH3 हा प्लेनर आहे का, नाही NH3 पिरॅमिडल आहे का, हो, परंतु BF3 पिरॅमिडल नाही आहे, तो प्लेनर आहे. तर NH3 पिरॅमिडल आणि BF3 प्लेनर म्हणजे चौथ्या नंबरचा ऑप्शन. ती याला काय म्हणणार मी, याचा जर का थोडासा जरी अभ्यास केला, लोन पेअर म्हणजे काय असते हे जर का तुम्हाला जर का माहीत असेल, हे बेसिक गोष्टी आहे सगळ्या, लोन पेअर म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण वाचत असतो. तर याचा हा मीडियम कॅटेगरीमध्ये मी ठेवणार, मीडियम मीडियम. सध्या पुरता मी काय करतो, आता याला मी प्रयत्न केला नाही याला माझ्याकडून, असं मी तुम्हाला समजून सांगितलं, परंतु असं सांगतो मी, असं मी कन्सिडर करतो की मला नाही आला या प्रश्नाचं उत्तर. तर मी काय करतो, इथे मी 62 नंबरला, हा 62 नंबरला हिरव्या रंगा, 63 नंबरचा होता, याला काय करतो मी तळ्यात मळ्यात, म्हणजे मीडियम लेवलचा होता हा, हा काय होता, हा काय होता, आकाराविषयी होता, याची ज्योमेट्री. ठीक आहे, ज्योमेट्रीबद्दल हा प्रश्न होता. ठीक आहे, म्हणजे आकार विचारला होता ना, ज्योमेट्री नाही लिहित मी, सॉरी इथे काय लिहितो, त्याचा आकार कोणत्या आकाराचा होता याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, हा तसा तर येतो, परंतु हा कधी कधी असं म्हणू शकता की नाही झाला, आपण काय करू, सध्या पुढे याला होल्ड करून ठेवू. ठीक आहे, पुढे पाहू आपण, पहा त्याच्यानंतर, हा खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन आहे, 80% कार्बन आहे, म्हणजे 80% आपल्याला कार्बन आहे हे काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तो इथेनमध्ये आहे, बेन्झिनमध्ये आहे, मिथेनमध्ये आहे, इथेनमध्ये आहे की सायक्लोहेक्झेनमध्ये आहे. आता इथेन आणि मिथेन हे तर आपल्याला साहजिक माहीत असते, इथेन म्हणजे काय असते, इथेन, मिथेन म्हणजे काय असते, CH4, इथेन म्हणजे काय असते, C2H6. हे कार्बनच्या जगामध्ये आपण पाहत असतो, कार्बनच्या अभ्यास ज्यावेळेस आपण करतो ना, तर हा इथेन म्हणजे काय, इथ म्हणजे काय होत असते, इथ म्हणजे दोन, आणि ENE म्हणजे काय होत असते, सिंगल बॉन्ड, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि त्याला किती, तीन हायड्रोजन लागलेले आहेत, म्हणजे 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन, C2H6 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मला बेन्झिन नाही माहीत, मला सायक्लोहेक्झेन नाही माहीत, परंतु जे माहीत आहे त्याच्यावर, त्याच्या बेसिसवरती जर आपण पाहू, जर का बरोबर आले याच्यामध्ये उत्तर मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ॲटलीस्ट हे 2 इलिमिनेट तर होऊ शकते. तर पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा तुम्ही आणि प्रयत्न करा. काय विचारलेलं आहे की या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनचे प्रमाण 80% अशा कोणत्या मॉलिक्युलमध्ये आहे, याच्यामध्ये, याच्यामध्ये, याच्यामध्ये की याच्यामध्ये. 80% म्हणजे काय, म्हणजे कार्बनचे मॉलिक्युल विचारले काय, नाही कार्बनचे कण विचारले काय, ते नाही, कार्बनचं वजन, वजनानुसार, वजनाच्या संदर्भामध्ये यांनी विचारलेलं आहे की कोणाचं वजन हे, कार्बनचं कोणत्या या मॉलिक्युलमध्ये वजन हे 80% आहे. सर्वात पहिले काय घेऊ आपण, मिथेन घेऊ, मला बाकीचं नाही माहीत, परंतु मिथेन माहीत आहे, CH4. या CH4 मध्ये कार्बन किती आहे, 1 कार्बन आहे, आणि हायड्रोजन किती आहे, 4 हायड्रोजन आहे. कार्बनचं वजन किती असते वस्तुमान, इथे दिलेलं आहे, पहा कार्बनचं किती दिलेलं आहे, 12 दिलेलं आहे, लिहा इथे 12. आणि हायड्रोजनचं किती दिलेलं आहेत, 4 हायड्रोजन आहेत, आणि 1 हायड्रोजनचं किती दिलेलं आहे, किती दिलेलं आहे इथे, 1. ठीक आहे, जरी इथे जर लिहून दिलं तरी पण आपण पाठ करायचं असते, ते सोपी सोपी गोष्टी असतात त्या. याचं मास आहे ते ऑटोमिक मास, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, याला आपण म्हणत असतो. तर 12 अधिक काय होतं, हे 4, म्हणजे किती झालेले, 16. म्हणजे याचे पर्सेंटेज काढायचे, कोणाचे, कार्बनचे. तर कार्बनचं वजन किती आहे, टोटल 12 आहे, आणि टोटल CH4 वजन किती होऊन राहिलं, 16, म्हणजे खाली लिहा ते 16. आणि पर्सेंटेज काढण्यासाठी आपण गेला काय करतो असतो, 100 गुणाकार करत असतो, 100%, म्हणजे काय होणार आहे, 12 4 3 12 4 3 12 आणि 4 4 16, 4 4 डिवाइड कर, तर 3/4, तर 4 भागिले 100 भागिले 4 जर का केलं तर किती येतात, ते 25 25 गुणिले 3 किती येतात, 75. आपल्याला किती पाहिजे, आपल्याला किती पाहिजे, 80 पाहिजे, त्याच्यामुळे आपलं हे मिथेन ते येऊ शकत नाही. मग आता काय इथेन, आता इथेनमध्ये काय असते, C2H6, म्हणजे काय, तर 2 कार्बन 2 कार्बन आणि हायड्रोजन किती, 6 हायड्रोजन, 2 गुणिले कार्बनचं वजन किती आहे, 12, आणि हायड्रोजनचं वजन किती आहे, 1. तर 12 गुणिले 2 24 आणि 6 गुणिले 1 6, टोटल किती झाले, C30. ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये कार्बनचं वजन टोटल किती झालेलं आहे, ते बघा, 2 कार्बन आहे ना, 2 कार्बनचं किती होतात, हे 24 होतात. तर 24 वर लिहा आणि खाली किती लिहा, 30 लिहा, टोटल
टोटल सी एच फोरचं किती आलेलं 30, त्याच्यामध्ये कार्बनचं किती येतं 24, गुणिले 100%. आता बघा, 0 0 कटला, त्याच्यानंतर 24 तीनने भाग जातो, 3 × 12 = 15, 3 × 18 = 21, 3 × 8 = 24. बघा 8 × 10 किती जाते, 80. 80 काय टक्के आलं की नाही उत्तर आपलं, 80%. इथेन आपलं आलं, 80 पाहिजे ना, इथेन आपलं आलं उत्तर. आहे की नाही हा सोपी कॅटेगरीमध्ये प्रश्न, फक्त डोकं शांत ठेवायला लागते. या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं कोणत्या नंबरचा होता, हा 64 नंबरचा. हा आहे 64 नंबरचा, 64 64 नंबरचा. काय विचारलं की 80% कार्बन कशामध्ये आहे, 80% कार्बन कशामध्ये आहे, हे याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे, बघावर किती झालेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अकरा तर इथेच झाले, अकरा तर इथेच झाले. तरी पण आपण हा प्रश्न जर सोडलाच, ठीक आहे, हा 11 वाला प्रश्न आपण सॉल्व्ह केला, परंतु मी नाही कन्सिडर करत की नाही आला मला वेळेवरती, असं मी कन्सिडर केलं. पुढे जाऊया आपण. हा, 180 ग्राम ॲसिडिक आम्ल आणि 180 ग्राम पाणी एकमेकांमध्ये मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ॲसिडिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती, मोल फ्रॅक्शनवरती प्रश्न विचारलेला. आता हा जो प्रश्न आहे ना, हा रिपीट झालेला, बरं का, हा प्रश्न मोल फ्रॅक्शनवरती प्रश्न राज्यसेवा 2021 पण विचारलेला होता, 2021, फक्त याच्या जागी काय होतं, मिथेन होता, CH4 कशाजागी, ह्या CH3COOHच्या जागी मिथेन विचारलेला होता, त्याचं वजन दिलेलं होतं आणि त्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा होता. म्हणजे जर का तुम्ही प्रिव्हियस इयर प्रश्न जर का केले असते तर मोल फ्रॅक्शन कसा काढायचा असतो हे सुद्धा तुम्हाला करायचं केलं असणार. जर का त्यावेळेस तुम्हाला समजलं की मोल फ्रॅक्शन असा असा काढायचा असतो तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा यायला पाहिजे, एवढं सोपे आहे ते. आलं सात, तर मी कन्सिडर करतो की मी प्रिव्हियस इयर प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे चांगला, म्हणजे मागच्या 2-3 वर्षाचे प्रश्न जे आहेत ते चांगला अभ्यास केला, जेवढे काही प्रश्न विचारले तर ते समजून घेतले मी. मोल फ्रॅक्शन विचारला होता 2021 राज्यसेवेनेच विचारला होता, तर मला समजलं ते मोल फ्रॅक्शन कसं आहे, तर मी तसं करणार, मी तो अप्रोच घेऊन चाललोलो आहे. काय आहे, 180 ग्राम ॲसिडिक आम्ल, किती, 180 ग्राम, आणि पाणी पण किती घेतलेलं, 180 ग्राम घेतलेलं. म्हणजे हे मोल फ्रॅक्शन कसं काढायचं पहिले तुम्हाला सांगतो, मोल फ्रॅक्शन कसं काढायचं असते. ठीक आहे, बघा, म्हणजे कसं, एक मी उदाहरण घेतो, मीठ, मीठ, या मिठात हे जे मीठ आहे हे पाण्यामध्ये टाकतो मी, पाण्यामध्ये तर काय होणार, मिठाचं पाणी बनणार की नाही, मिठाचे पाणी बनणार, थोडे खारे पाणी बनणार ते, नाही का. आता मी काय करतो, मला मोल वगैरे काय आहे हे तुम्हाला सांगतो. आता 2 मोल काय घेतलं मी, आता मोल काय असतं हे तुम्हाला पुढे सांगतो. 2 मोल काय घेतलं मी, मीठ घेतलं आणि पाणी किती घेतलं, मोल मी 8 मोल पाणी घेतलं. काय होणार मग, 2 आणि 8 टोटल किती होणार, 10 मोलाचं मिठाचं पाणी तयार होणार, एवढं सोपी आहे. आता मला काय करायचं आहे, या मिठाचे मोल फ्रॅक्शन काढायचे आहे, कशाचे, या मिठाचे काय काढायचे आहे, मोल फ्रॅक्शन काढायचे आहे, कोणाचे, या मिठाचे. म्हणजे मिठाचं मोल किती आहे, वर लिहिणार मी, मिठाचे मोल हे वर लिहिणार भागिले सोल्युशन, हे जे द्रावण आहे आपलं मिठाचं पाणी, हे काय आहे, द्रावण आहे आपलं, तर द्रावणाचे काय, तर मोल, मिठाचे मोल किती आहे, 2, द्रावणाचे मोल किती आहे, 10. टोटल किती, उत्तर किती येते, 0.2 म्हणजे काय, त्याचं मोल फ्रॅक्शन. आपल्याला काय विचारलं, आपल्याला काय विचारलं, ॲसिडिक ॲसिड विचारलं होतं, आपल्याला काय विचारलं, ॲसिडिक ॲसिड CH3 CH3 COOH, त्यांनी काय म्हणलं, आणि हे पाणी जे आहे ते कशामध्ये टाकलं, हे पाण्यामध्ये टाकलं, H2O टाकलं. हे किती घेतलं म्हणतात ते, 180 ग्राम घेतलं. हे किती घेतलं म्हणतात ते सुद्धा 180 ग्राम घेतलं म्हणतात. काय होणार, हे एक द्रावण बनणार, याचं काय बनणार, एक द्रावण बनणार. 180 ग्राम टोटल किती झालं, 360 ग्राम. आपण काय करतो घाईघाईमध्ये, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय आपल्याला माहिती असते, मोल फ्रॅक्शन कशाचं काढायचं आहे, CH3COOH, मग त्याला लिहा वरतं, याचं किती आहेत, 180, आणि टोटल किती आहेत, 360. डायरेक्ट आपल्याला काय येते, 1/2 म्हणजे 0.5, आपल्याला 0.5 आपलं उत्तर पण येऊन जाते, 0.5, आणि याच्यामध्ये 0.5 उत्तर पण आहे, बघा 0.5. आपण घाईघाईमध्ये हे करून टाकतो, परंतु चुकीचं आहे. ठीक आहे, विचारलं काय आहे, मोल फ्रॅक्शन, हे का मोल फ्रॅक्शन आहे का, हे तर आपण वजन घेतलं ना, वस्तुमान फ्रॅक्शन आहे एक प्रकारे, मास फ्रॅक्शन झालं, हे काय झालं, हे मास फ्रॅक्शन झालं. आपल्याला मास फ्रॅक्शन विचारलं का, नाही, आपल्याला मोल फ्रॅक्शन विचारलं, मोल म्हणजे या मासचं रूपांतर आपल्याला पहिले मोलमध्ये करावं लागणार. कसं करतो आपण, तर काही नाही, नंबर ऑफ मोल जर का काढायची असेल, नंबर ऑफ मोल आपण एनने डिनोट करत असतो. नंबर ऑफ मोल म्हणजे काय, तर हे जे वस्तू आहे, जे द्रव्य आहे, तर त्याचं काय, दिलेले काय, तर वस्तुमान,
दिलेले वस्तुमान भागिले मोलर वस्तुमान, मोलर काय तर वस्तुमान। आता मला सांगा दिलेले किती आहेत, 180 दिलेले आहेत। सीएसटी सीओएचचा आपण घेऊ, दिलेले किती आहेत 180, आणि याचं मोलर वस्तुमान किती आहेत तर कसं काढायचं असते तुम्हाला सांगतो। सी एच थ्री सी ओ ओ एच याचं मोलर वस्तुमान म्हणजे काय, तर याच्यामध्ये जेवढे काही ॲटम आहेत ना त्यांचं जेवढं काही वजन आहे ना त्या सगळ्यांचं वजनाची ॲडिशन करून टाका। बघा बरं, कार्बन किती आहेत, एक आणि दोन, दोन कार्बन आहेत। हायड्रोजन किती आहेत, इथे तीन आहेत आणि इथे एक आहेत, म्हणजे टोटल चार हायड्रोजन झाले। आणि ऑक्सिजन किती आहेत, एक आणि दोन, दोन हाय ऑक्सिजन आहेत, दोन ऑक्सिजन आहे। बघा कार्बनचं वजन किती आहेत, इथे दिलेलं पण आहेत, कार्बनचं वजन किती दिलेलं आहे हे बघा, हायड्रोजनचं एक, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16, ऑक्सिजनचं किती आहे 16 इथे दिलेलं आहे, ऑक्सिजनचं 16, ऑक्सिजनचं 16 दिलेलं आहे। ठीक आहे, तर बघा कार्बनचं किती 12, हायड्रोजनचं किती 1 आणि ऑक्सिजनचं किती 16, ठीक आहे, असे असे अशा प्रकारे दिलेलं आहे। करा ॲड, 12 × 2 = 24, 4 × 1 = 4, 16 × 2 = 32, बघा बरं करा बरं, 24 × 4 = 28, 28 × 2 = 30, 30 × 30 = 60, टोटल किती होतं ते 60। याचं मोलर वस्तुमान किती आलं 60, 60 म्हणजे काय, 0 0 कटला, 37 18 म्हणजे 3 मोल आलं की नाही उत्तर, याचं किती उत्तर आलं 3 मोल। त्याचप्रकारे आता पाण्याचा काढा, पाण्याचं तर सोपी आहे, H2O, दोन किती आहेत, दोन हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन किती आहे 16, 16 × 2 किती होतात 18, म्हणजे बघा बरं 180 × 18 उत्तर किती आलं 10, म्हणजे याचं उत्तर किती आहे 10 मोल। 3 मोल आणि 10 मोल एकत्र केल्यावर किती बनणार 13 मोल। आपल्याला कशाचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, याचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, याचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, म्हणजे काय होणार मोल फ्रॅक्शन काढायचं आहे कोणाचं, याचं, याची मोल किती आहेत 3 आणि टोटल किती झालेले आहेत 13, तर 3/13 आलं उत्तर, 3/13 करा, 3/13 13 × 3 भाग जात नाही, तर इथे काय करावं लागतं 0 पॉईंट घ्यावं लागतं, इथे 0 घ्यावं लागतं, 13 × 13 × 13 = 26, 13 × 2 = 26 किती आले 4, आणखी इथे ते 13 × 13 × 2 = 26 31, 33 × 39 म्हणजे आलं की नाही 0.23, बघा 0.23 आहे का उत्तर। बघा हे जरी तुम्हाला कठीण वाटलं असला, हे जरी तुम्हाला कठीण वाटत असेल, परंतु का बरं मी म्हणतोय, कारण हे प्रिव्हियस इयर प्रश्न आहे, 2 वर्षाआधी सेम टू सेम असाच प्रकारचा प्रश्न विचारला होता, त्याच्यामुळे मी अपेक्षा ठेवतो की हा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे। का बरं, कारण हा प्रिव्हियस इयर प्रश्न आहे, जशा तसा रिपीट झालेला आहे, म्हणून जर का मागच्या वर्षी नसता आला तर मी नसता सॉल्व्ह करून दाखवला तुम्हाला, लक्षात, परंतु मागच्या वर्षी आला त्याचा अभ्यास करणे आपल्याला गरजेचं आहे, ठीक, म्हणून हे सॉल्व्ह करून दाखवलं, तर हा सोपी आहे, ठीक आहे, फक्त हा मॉलिक्युल मोठा असल्यामुळे थोडंसं मोठं मोठं दिसते, परंतु हा सोपी आहे, तो आर्ट बॅकग्राऊंडचा असू द्या की कॉमर्स बॅकग्राऊंडचा असू द्या, ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहे ना या सगळ्या, 180 × 360 बेसिक बेसिक गोष्टी आहेत ना या, तर येतील आपल्याला, कारण सीसाडे पास करायचा असतो आपल्याला पेपर दुसरा, ठीक आहे। आता जातो मी पुढे, म्हणजे 65 नंबरचं आपल्याला आलेल्या प्रश्नाचं उत्तर, 65 नंबरचं इथे लिहून ठेवतो मी, 65 याचं पण मोल फ्रॅक्शन, याचे कशाबद्दल विचारलेलं आहे मोल फ्रॅक्शन, हे पण आलेलं आहे तुम्हाला। आता जाऊया पुढे, हां काय विचारलेलं आहे इथे, जर एक मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायू स्थिरांक, सर्वकष वायू स्थिरांक युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट विचारलेला आहे, सरळ सरळ, ज्यावेळेस आपण गॅस प्रेशरवर, प्रेशर या टॉपिकचा अभ्यास करतो ना, म्हणजे कधी कुठे अभ्यास करतो आपण, फिजिक्समध्ये पण करतो आणि केमिस्ट्रीमध्ये पण करतो, केमिस्ट्रीमध्ये कुठे करत असतो आपण अभ्यास, केमिस्ट्रीमध्ये आपण करत असतो याचा अभ्यास, थर्मोडायनॅमिक्समध्ये पण करतो, थर्मोडायनॅमिक्समध्ये गॅस कॉन्स्टंट आपलं युनिव्हर्स आयडियल गॅसचा आहे ते त्याचा अभ्यास करतो थर्मोडायनॅमिक्समध्ये, त्याचप्रकारे आपण फिजिक्समध्ये प्रेशर नावाच्या चॅप्टरमध्ये याचा अभ्यास करत असतो, दाब की आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV = nRT, हा आर काय आहे, आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, याची किंमत पाठ करावी लागते। बायोलॉजी आपलं फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये असे काही स्थिरांक आहेत, 4-5 स्थिरांक आहे, जास्त नाही बरं का, 4-5 स्थिरांक आहे, त्याचे आपल्याला युनिट आणि त्याचे अंक हे पाठ करावे लागतात, ज्या प्रकारे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचं विचारलं की नाही पुढच्या वर्षी वेगळा विचारला जाऊ शकते, ठीक, त्याच्यामुळे हे पाठ करा, आता हे डायरेक्ट विचारलेलं आहे। आता हा स्थिरांक आहे, नावात स्थिर आहे, तर तो किती लिटर घ्या तुम्ही, ते पाणी घ्या की काही घ्या, किती लिटर घ्या, काही बदल पडणार आहे का, नाही, जेवढा आहे तेवढा, कारण स्थिर आहे ना तो, त्याच्यामुळे
22 लीटर घ्या की काही घ्या, हा जेवढा आहे तेवढाच राहणार. किती असते याची किंमत, स्टँडर्ड किंमत किती असते? तर 0.0821 ॲटमॉस्फिअर लिटर पर मोल पर केल्विन. ॲटमॉस्फिअर लिटर हे एवढं मोठं युनिट का बरं आलं? कारण बघा, तुम्ही करून पहा, तुम्ही याच्यामध्ये ह्या आर, ह्या आरला पी व्ही अपॉन एन आणि टी करून पहा. ह्या एन आणि टीला खाली घेऊन या. एन म्हणजे काय तर मोल पदार्थ किती प्रमाण आहे. पी म्हणजे काय प्रेशर, प्रेशर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये मोजत असतो. व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम आपण कशामध्ये मोजतो असतो, लिटरमध्ये मोजत असतो. भागिले एन म्हणजे काय मोल, नंबर ऑफ मोल. आणि टी म्हणजे काय टेम्परेचर, टेम्परेचर कशात मोजतो आपण, केल्विनमध्ये मोजतो. आलं की नाही? बघा युनिट पण सेम आहे आणि याचा आकडा कसा असतो एवढा असतो. डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, जशास तसा कॉपी पेस्ट, फक्त पाठ करावा लागला असतो तुम्हाला. काही काही स्थिरांक आहेत फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये जे आपल्याला पाठ करावे लागतात, जास्त नाही आहे, 5-6 आहे, जास्तीत जास्त 5, हार्डली 5 आहेत, ते पाठ करायचे असतात. ठीक आहे, सायन्सच्या अशा नोट्स बनवायच्यात फॅक्च्युअलवाल्या जे फक्त 2-3 पेजेसमध्ये ते मोडून जातील. आणि आता परवाला पेपर आहे तर आदल्या दिवशी बरोबर ते 1-2 दिवस आधी ते वाचायचं, कारण फॅक्च्युअल जे असतात ना हे लवकर विसरतो आपण, तर बरोबर पेपरच्या आदल्या दिवशी वाचायचं आहे. जे अतिशय जास्त फॅक्च्युअल आहेत परंतु पेपरमध्ये येऊ शकतात अशा प्रकारचे. म्हणजे 66 नंबरचं आपल्याला उत्तर येते, 66 नंबरचं आपल्याला उत्तर येते, फक्त अभ्यास केला पाहिजे तेवढा. 66 हा कशावरती विचारलेला आहे, आरची किंमत किती आहे, तर हे सुद्धा आपल्याला येते. त्याच्यानंतर त्यानंतर कोणता प्रश्न आहे, हा आता बघा काय विचारलेलं आहे की चुकीची जोडी शोधा. लॅबिटी लिमिएसी पामी एरेकेसी हे तर वाचता पण येत नाही आहे, म्हणजे खूप कठीण लेवलचा प्रश्न आहे. इंग्लिशमध्ये वाचून बघा बरं, इंग्लिशमध्ये त्याच्यापेक्षा एकदम घाणघाण ते शब्द आहेत ते. मग त्यांना सोडून मग ते नाही समजत आहे ना, तर त्या सोडून हा नाही येत मला. 67 नंबरचा मला नाही येत, मी इथे लिहितो मी 67 नंबर 67 हा काय येत आहे आपल्याला, येत नाही आहे, द्या सोडून. पुढे पुढे जायचं, हा आता बघा प्रकाश संश्लेषामध्ये प्रकाशावरती आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते असतात. प्रकाश संश्लेषणाबद्दल विचारलेला आहे प्रश्न. प्रकाश संश्लेषणामध्ये काय होते, एकदम सिंपल आहे. प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिसमध्ये काय होत असते, वनस्पती आपलं अन्न स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतं. म्हणजे एक प्रकारे काय होत असते, जो सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश म्हणजे ही प्रकाश ऊर्जा जी आहे, प्रकाश ऊर्जा, ह्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतात ते, तर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. रासायनिक ऊर्जा याच्यामध्येच करतात ना ते, केमिकल एनर्जीमध्येच करतात ना. हे केमिकल एनर्जी कशाच्या रूपामध्ये असते, ATPच्या रूपामध्ये असते. ATP ॲडिनो ट्रायफॉस्फेट ATPच्या रूपामध्ये. एवढं तर माहिती आहे ना आपल्याला की फोटोसिंथेसिसमध्ये प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करत असते. क्लोरोफिल नावाचा घटक असतो हिरव्या रंगाचा त्याच्यामध्ये पानांमध्ये, तर ते काय करतात याचं रूपांतर याच्यात करतात. हे केमिकल एनर्जी म्हणजेच काय तर ATPच्या रूपामधले, म्हणजे ATP इथे काय होत आहे, तयार होत आहे, निर्माण होत आहे. पावर काय विचारलेलं आहे की NADH हे नाही माहीत, ठीक आहे NADH नाही माहीत, पण ATP तर माहीत आहे, ते ATPच्या बेसिसवरती तर आपण येऊ शकतो उत्तरावरती. पहा ATPचे रूपांतर करणे नाही, रूपांतर करणे नाही, कुठं आता सतार होऊन राहिला हा. ATPचा यूज होते, वापर करत असतो का ATPचा आपण, नाही. ATPची निर्मिती करणे, हां ATPची निर्मिती करणे हे बरोबर आहे, म्हणजे तिसरं ऑप्शन. आलं की नाही, जरी हे NADPH नाही माहिती आपल्याला, हा पण ATP सारखाच असतो, ऊर्जेचा एक प्रकार असतो त्या केमिकलचा, पण तो नाही माहीत आपल्याला. पण ATP तर माहिती आहे, ATP कितीतरी वेळा वाचतो आपण, बायोलॉजीमध्ये वाचतो. ATP निर्माण होत असते फोटोसिंथेसिसमध्ये, केमिकल ऊर्जेमध्ये रूपांतर होते ना त्याचं, म्हणजे ATP मध्ये रूपांतर होत, ATP तयार होते असं त्याचा अर्थ होतो. आपल्याला ऊर्जा, आता मी बोलतोय कशामुळे बोलतोय, हे ATP मुळेच तर बोलतोय, ठीक आहे. तर हे निर्माण होते, हा जो सरळ सरळ आपण लॉजिकली आपण सोडू शकतो हा प्रश्न, जरी माहीत नसला तरी सुद्धा. ठीक, म्हणजे 68 नंबरचा प्रश्न येतो का आपल्याला, हो 68 नंबरचा येतो. 68 हा काय येतो, येतो हा ATP वरती विचारला होता, ATP. ठीक आहे, पुढे त्याच्यानंतर हा एन्झाईमचे अग्रलेखा हे आहेत. एन्झाईम म्हणजे काय तर एन्झाईम, इथे विकरे म्हणत असतो आपण त्याला मराठीत विकरे, परंतु इथे एन्झाईमच लिहिलेलं आहे सरळ सरळ. इंग्लिशमध्ये वाचा, रिकामी जागा हा काय प्रिकर्सर ऑफ एन्झाईम आहेत. काय आहे, झायमोजेन आहे का, रायबोझोम आहे का, RNA आहे का, प्रोटीन आहे का. आपल्याला माहित असतं की एन्झाईम जे असतं ना प्रोटीनपासून बनलेले असतात, परंतु ते कशापासून बनले हे नाही विचारलं त्यांनी. त्यांनी विचारलं की त्याचा प्रिकर्सर कोण आहे, प्रिकर्सर म्हणजे त्याला आधी कोण बनतो नेमका, त्याचा एन्झाईम बनण्याच्या आधी, तर नाही माहीत आपल्याला. असं समजू की हा आपल्याला नाही माहिती, द्या सोडून. मग नाही माहिती तर द्या सोडून. तसं तर ज्यावेळेस आपण हार्मोन्स त्याच्यानंतर संप्रेरके हे वाचत असतो ना त्याच्यामध्ये होतात हे, परंतु आपण म्हणू की नाही आठवत आहे आपल्याला, नाही समजत आहे, हा प्रश्न द्या सोडून. मग ठीक आहे,
खालील पैकी कोणती विधान बरोबर आहे हे विचारलेलं आहे. हे सुद्धा विकारावरती विचारलेलं आहे, एन्झाईमवरती विचारलेलं आहे, एन्झाईमवरती विचारलेला आहे प्रश्न. काय विचारलेलं आहे, हां हे चार स्टेटमेंट दिलेले आहेत, या चार वाक्यामध्ये कोणते वाक्य बरोबर आहेत हे विचारलेलं आहे, कोणते वाक्य कोणती विधान हे बरोबर आहेत हे विचारलं. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरके आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांची अभिक्रियांना गती देत असतात. विकरे म्हणजे आपल्या शरीरात आपण अन्न खातो, अन्नाचे तुकडे व्हावे लागते. आता आपल्या आतामध्ये काय छन्नी आतोडा आहे का तुकडे करण्यासाठी, त्यासाठी केमिकल आपल्या स्टमकमध्ये असू द्या, आपल्या छोट्या आतड्यांमध्ये असू द्या, हे जे एन्झाईम्स असतात हे सिक्रेट केमिकल असतात, हे अन्नांना ब्रेकडाऊन करत असतात, यांना आपण काय म्हणत असतो, विकरे म्हणत असतो, एन्झाईम्स असं म्हणत असतो. हे म्हणजे एक प्रकारे कॅटलिस्ट सारखे काम करत असतात. कॅटलिस्ट म्हणजे काय, जे अभिक्रियामध्ये इनडायरेक्टली भाग घेत असतात आणि त्याचा दर वाढवत असतात, त्यांना आपण कॅटलिस्ट असं म्हणत असतो. ते अशाच प्रकारचे हे कॅटलिस्ट आहेत, जैविक कॅटलिस्ट. म्हणजे पहिलं तर बरोबर आहे, जरी पण हे नाही जरी माहीत असलं तरी पण पहा तुम्ही ऑप्शनमध्ये सगळीकडे ओ ओ ओ सगळीचकडे आहे ओ, म्हणजे ओ तर बरोबर आहे 100%. ठीक आहे, पुढे विकरे प्रथिनापासून बनलेली असतात, अगदी बरोबर आहे. हार्मोन्स असू द्या किंवा विकरे असू द्या, प्रथिनापासूनच बनलेली असतात. ठीक आहे, हे बरोबर आहे. विकरांचे क्रियाशीलता, विकरांची क्रियाशीलता म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी किंवा ऍक्टिव्हिटी ही कशावरती, तापमानावरती अवलंबून नसते. नाही नाही नाही, तापमानावरती अवलंबून असते. ठीक आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे क जिथे जिथं असेल ते चुकीचं आहे. क इथे आहे चूक, क इथे पण आहे चूक. म्हणजे आपलं उत्तर कशामध्ये आहेत, एक आणि तीनमध्ये आपलं उत्तर आहेत, एक आणि तीनमध्ये उत्तर आहेत. ठीक आहे, दोन्ही साईडनी ब आणि ब दोन्ही याच्यात आहे आणि आपलं तसं आहे पण ब बरोबर. अमायलेज ही विकर स्टार्चवरती काम करत असते, अमायलेज. आता तसं तर आपला जो कोड आहे, परंतु आता इथे काही काम पडणार नाही तो, की कशा कोणकोणत्या प्रकारचे कोड आपल्या शरीरामध्ये, आपल्या कशा कशा प्रकारचे विकरे आपल्या शरीरामध्ये आपण वापरत असतो. तर अमायलेज नावाचा जो असतो ना, आपल्या आपल्या लाळेमध्ये पण असतो. ठीक आहे, ते त्याच प्रकारे आपल्या स्टमकमध्ये, आपला आपला पॅनक्रियाजमध्ये पण तो तयार होत असतो. स्टार्च तोडण्याचं काम करत असतो, स्टार्च तोडण्याचं असं काम करत असतो. म्हणजे अमायलेज हे विकर जे असते हे स्टार्चवरती कार्य करत असते. हे डायजेस्टिव्ह सिस्टीम, ज्यावेळेस आपण अन्न पचन संस्था ही ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्याचवेळेस हे पाठ करत असतो की अमायलेज हा काय करतो, किंवा पेप्सिन नावाचा आहे तो काय करतो, ट्रिप्सिन नावाचा आहे तो काय करत असतो, कशावरती प्रोटीनला तोडतो की फॅट्सला तोडतो, हे त्याचवेळेस आपण पाठ करत असतो. म्हणजे हे सुद्धा आपल्या बेसिक पाठांतराचे घटक आहे. म्हणजे याचं पण हे बरोबर आहे तसं, म्हणजे हे पण आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे, आपलं उत्तर किती आहे, 3. म्हणजे 70 नंबरचं आपला उत्तर यायला पाहिजे. 70 नंबरचा होता तो, हां 69चा आपल्याला येत नव्हता, 69चा आपण येत नव्हता, तर आपण ह्या कॅन्सल केला. हे मी पिवळ्याच्यात लिहितो, 69 हा नाही येत आहे आपला. मात्र 70 नंबरचा, 70 नंबरचा हे तर आलेला आहे ना, हा कशावरती आलेला होता, एकदा पाहू द्या मला, 70 नंबरचाच आहे ना, हा 70 नंबरचा. ह्याच्या आधीचा कोणता होता, हां तो एन्झाईमवालाच होता, परंतु आपण नाही आला तो असं म्हणू. एन्झाईम बघा, आता पांढऱ्या याच्यामधले बघा किती झालेले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 15 उत्तरं बरोबर येऊ शकतात, परंतु काय पाहिजे त्यासाठी, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. दोन प्रश्न आता जसं इथे हा मोलर, आता आता बघा. ठीक आहे, आता मी काय म्हणतो, हा आकारवाला तर आपण सॉल्व्ह केला, परंतु मी काय म्हणलं सध्या की नाही येत तो. ठीक आहे, तर हा एक गेला. त्याच्यानंतर हा जो मोलर फ्रॅक्शन जो आहे, तर तुम्ही म्हणा की ठीक आहे मी नाही अभ्यास केला त्या मोलर फ्रॅक्शनचा, जरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आला तरी पण ठीक आहे, हा कॅन्सल करून टाका, नाही येत हा प्रश्न. एन्झाईमबद्दल जो अमायलेजवाला जो आहे, अमायलेजबद्दल मला नाही आठवतं, हा द्या कॅन्सल करू. ठीक आहे, तो परंतु हे कॉन्स्टंट जो आहे तो तुझा पाठ करावा लागणार, तो बरोबर आहे. शंख मृदू काय हे तर तुम्हाला यायलाच पाहिजे. जीवनसत्व हे तर सगळे सोपी सोपीच होते. मग सेमी कंडक्टर असू द्या किंवा किती प्रतिमा बनल्या, हे तर बरोबरच होते. हे दोन जरी कॅन्सल केले, हे एक हा एक आणि हा दोन जरी कॅन्सल केले, तरी 15 पैकी 13 तर बरोबर आहेत ना. तसे आपली उत्तर किती बरोबर येत आहे, 20 पैकी 15 उत्तर बरोबर आहेत. 20 पैकी 15 उत्तर बरोबर येणे म्हणजे काही साधी गोष्ट आहे का, ते पण खूप जास्त झाले. आणि 15 म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की MPSC मध्ये एका प्रश्नावरती किती मार्क्स असतात, 15 उत्तर बरोबर आहे, म्हणजे गुणले 2 म्हणजे उत्तर किती आलं, हे 30 मार्क्स वाढतात आपले. मग मला सांगा, जे प्रश्न आज आपण म्हणतो की मागच्या वर्षी MPSC ने दिलेला प्रश्न पेपर जो होता सायन्सचे, हा आतापर्यंत सर्वात कठीण होता. मग जर का एवढा कठीण असता तर 15 प्रश्न बरोबर आले असते का, परंतु 15 प्रश्न तेव्हाच बरोबर येतात जेव्हा आपला बेसिक अभ्यास झालेला आहे. एन्झाईम म्हणजे काय ते आपल्याला माहित आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यामध्ये रिपीट झाला, किती प्रतिमा तयार होते किंवा मोल फ्रॅक्शन काय आहेत, जशाच तशी रिपीट झालेले प्रश्न आहेत. मोलिस्कावरती रिपीट झाला, कुठे गेला मोलिस्का, याच्यावरती रिपीट झालेले प्रश्न,
याच्या ज्याच्या ज्याच्यावरती प्रश्न येतात तर मग ते प्रश्न अभ्यास करणं आपली गरज आहे की नाही, तर ते जर का केलं तर आपल्याला उत्तर येतील नाही का. तर अशा प्रकारे हे आपण पोचू शकतो. आपल्याला 20 पैकी 15 मार्क्स कुठेच नाही गेले, 12 मार्क्स तर कुठेच नाही गेलेत, 20 पैकी 12 मार्क्स तुम्हाला मिळतातच मिळतात बेसिक जरी अभ्यास केला तरी. फक्त असं असतो की 12 नंतर 15 पर्यंत पोहोचायचं असेल तर सिली मिस्टेक करायचं नाही, ज्या प्रकारे आपण इथे करू शकलो असतो. मोल फ्रॅक्शनमध्ये सिली मिस्टेक झाली असती, फक्त 180 आणि 160 जर का घेतलं, 360 जर का घेतलं असतं तर सिली मिस्टेक कमी करायच्या. सिली मिस्टेक कमी जर का केल्या, गोळे भरताना बरोबर काळजी घ्यायची, तर हे जर का केलं तरी पण आपल्याला सफिशियंट मार्क्स मिळतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी तुम्हाला सोडून दाखवला पेपर. तर अशाच प्रकारे आपण राज्यसेवाचा भरपूर पेपर आहेत ते आपण करू. सर्वात पहिले तर आपल्या ट्रिक्स तुम्हाला पाहिजे आहेत, तर ट्रिक्स तर आपण करणारच आहोत तसं. तर अशा प्रकारे हे आहेत. आता राहिलं बॅचबद्दल, तर ज्यांना ही जी बॅच आहे, तर जे आपण नवीन आता लॉन्च करणार आहोत, ज्यांना फिजिक्स, आता ज्यांना आता काही विद्यार्थी असतात बाकीचं जमते परंतु फिजिक्स जमत नाही, मग त्यांनी फक्त फिजिक्सची बॅच लावली, काही हरकत, त्याच्यामध्ये ट्रिक्स पण असणार आणि लॉजिकल त्याच्याबरोबर त्याचप्रकारे कन्सेप्ट पण सांगणार त्याच्यामध्ये. म्हणजे प्रॉपर ती बॅच असणार परंतु फिजिक्स त्याच्यामध्ये ट्रिक्सवरती जास्त फोकस केला जाणार, कारण ट्रिक्स ह्या महत्त्वाच्या आहेत. ट्रिक्स कुठे पण अवेलेबल नाही आहे परंतु आहे. आता तिथे ट्रिक्स तर शिकवल्या जाणार, सोबत त्याच्या मागचा कन्सेप्ट पण शिकवल्या जाणार, म्हणजे प्रॉपर ती बॅच असणार, मात्र अतिशय जास्त रिझनेबल, खूप कमी प्राइसमध्ये ते भेटून जाणार तुम्हाला. सध्या लॉन्च झालेली नाही आहे ती, वेळ लागेल 10-15 दिवस तरी लागेल ते सगळ्या बॅच लॉन्च होण्यासाठी. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 वेगवेगळ्या आहेत, ज्यांना तिन्ही घ्यायचे आहेत तर ते तिन्ही घेऊ शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे आपण थांबू. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.